नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत तर विद्यार्थी मित्रांनो सत्तावीस मार्च दोन हजार एकवीसला हा तुमचा जो पूर्वपरीक्षेचा पेपर होणार आहे तर या पूर्वपरीक्षेमध्ये विचारला जाणारा वीस मार्कासाठी जो जी एसचा पार्ट आहे जे जी एसचे सहा विषय आहेत मग या वीसपैकी काही करून मला ॲट एनी कॉस्ट मी थर्टीन प्लस तरी त्याच्यामध्ये गेलोच पाहिजे तेरा प्लस तरी मला आलेच पाहिजे मग कोणकोणत्या सब्जेक्टला आपल्याला याच्यामध्ये वेटेज द्यावं लागणार आहे आणि कोणत्या सब्जेक्टवरती आपल्याला जास्तीत जास्त हे क्वेश्चन विचारले जात आहेत कारण आपण सतरा अठरा एकोणीस या तीन वर्षाचं ॲनालिसिस जर केलं तर आपल्यासाठी आपल्या या सहा विषयामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय जर कुठले ठरलेले असतील तर ते दोन विषय ते म्हणजे एक इकॉनॉमिक्स आणि दुसरा हा करंट अफेअरचा असणारा मग सगळ्यात महत्वाचं हे सहा विषय असणारे कोण कोणते आपणाला तर पहिला करंट अफेअर आहेत चालू घडामोडी आपल्याला विचारले जाणार आहेत त्याच्यानंतर तुमचं इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र आहे आपणाला त्यानंतर जॉग्रॉफीचा भाग असेल विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भासहित असणार जॉग्रॉफीवरती क्वेश्चन असतील आपणाला देताना तिथं सांगताना सांगितलं असतं की विशेष महाराष्ट्राच्या संदर्भासहित परंतु विचारताना भारतावरती सुद्धा क्वेश्चन काय केले जातात विचारले जातात आपण पाहूया कोणकोणत्या टॉपिकवरती विचारले जातात ते, ते सुद्धा त्यानंतर असणारा आपणाला वाटणारा सोपा विषय तो म्हणजे कुठला तर पॉलिटी तर या पॉलिटी सब्जेक्टवरती यातल्या कोणकोणत्या महत्वाच्या टॉपिकवरती प्रश्न हे विचारले जात आहेत आणि ते जर यावेळेस एक्झाममध्ये जर विचारले गेले तर ते काय विचारले जातील ते सुद्धा जा आपण त्याच्यामध्ये पाहू त्यानंतर तुमचा पाचवा सब्जेक्ट असेल जी एस मधला तो म्हणजे हिस्ट्री कारण आपणाला प्राचीन इतिहास नाहीये मध्ययुगीन इतिहास नाहीये तर आपल्या परीक्षेसाठी कोणत्या प्रकारचा इतिहास आहे हो, तर आपल्याकडं आधुनिक इतिहास आहे आपल्या एक्झामसाठी म्हणजे फक्त मॉडर्न इंडियाचा इतिहास आपल्यासाठी आहे म्हणलं की आपण एकच म्हणतो अठराशे सत्तावन्नचा उठाव आणि सुधारकाशिवाय इतिहासच नाहीये म्हणजे पाच समाजसुधारक अठराशे सत्तावन्नचा उठाव असेल कोणकोणते महत्वाचे घटक आहेत ते घटकही पाहू आणि त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या पेपरमध्ये एकही क्वेश्चन न विचारलेला सब्जेक्ट तो सब्जेक्ट म्हणजे कुठला तर इन्व्हायरमेंट पर्यावरण परंतु हा जो सब्जेक्ट आहे ॲक्च्युली हा जॅग्रोफीला काय करतो तर हा सब्जेक्ट अटॅच करतो तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला परीक्षेमध्ये मार्क मिळवून देणारा जास्तीत जास्त मार्कला विचारला जाणारा पहिला सब्जेक्ट आपण पाहूया तो म्हणजे कुठला तर इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट आपण पाहू मग या इकॉनॉमिक्समध्ये सगळ्यात महत्वाचे जे आपल्याला प्रश्न विचारले जातात हे प्रश्न कशावरती विचारले जातात कन्सेप्टवरती आपल्याला क्वेश्चन त्या ठिकाणी के काय केले जातात तर विचारले जातात मग सगळ्यात महत्वाचं कन्सेप्ट कुठल्या कुठल्या असतील त्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये असेल जी डी पी एन डी पी जी एन पी एन एन पी पी सी आय सी पी आय डब्ल्यू पी आय त्याचबरोबर रेपो रेट रिवर्स रेपो रेट म्हणजे ह्या ज्या कन्सेप्ट आहेत या कन्सेप्टवरती सुद्धा आपणाला काय केला जातो परीक्षेमध्ये प्रश्न हा विचारला जातो त्या ठिकाणी मग सगळ्यात महत्वाचं पहिल्यांदा आपण कन्सेप्ट पाहू कुठले आहेत जर त्याच्यावरती जर आपल्याला प्रश्न कॉलिंग झाला तर आपला प्रश्न काय झाला पाहिजे तो क्लिअर झाला पाहिजे आणि प्रश्न तसे त्यांनी काय केलेले आहेत तर ते विचारलेले आहेत मग सगळ्यात महत्वाचं पहिल्यांदा ते म्हणजे जी डी पी कशाला म्हणलं जातं याचा फुलफॉर्म काय होतं ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजे याची जर व्याख्या आपण करायला गेलो तर एका विशिष्ट आर्थिक वर्षाच्या कालखंडामध्ये देशाच्या अंतर्गत निर्माण केल्या गेलेल्या सर्वच्या सर्व वस्तू आणि सेवा यांच्या बाजार भावांचं मूल्य म्हणजे काय असेल जी डी पी असेल मग या डी पी सीस रिलेटेड असणार मी याची कन्सेप्ट काय सांगली तुम्हाला व्याख्या काय सांगली एका विशिष्ट आर्थिक वर्षाच्या कालखंडामध्ये देशाच्या अंतर्गत निर्माण केल्या गेलेल्या सर्वच्या सर्व वस्तू आणि सेवा यांच्या बाजारभावांचं मूल्य म्हणजे काय असेल, असेल जी डी पी असेल मग याच्याशी रिलेटेड असणारी जी कन्सेप्ट आहे ती म्हणजे एन डी पी ज्याला आम्ही नेट डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणतो निव्वळ देशांतर्गत उत्पाद म्हणजे काय हो तर या जी डी पी मधून आपल्याला घसारा फक्त काय करायचा आहे वजा करायचा आहे घसारा म्हणजे काय तर या आपल्या उत्पन्नाच्या अंतर्गतच अंतर्भूत असणारी जी काही इतर आपली देणी आहेत जी द्यावीच लागणार आहेत ती आपल्याला काय करावं लागणार आहे वजा करावं लागणार आहे म्हणजे एखादी मशनरी जर प्रोडक्शन करत असेल प्रोडक्शन करत असताना त्या मशनरची झीज होते तर त्या मशनरची झीज होते यापोटी काय केलेलं असतं तर त्या ठिकाणी त्याचाही काही भाग हा साईडला काढला जातो किंवा आपण कोणाकडून कर्ज घेतला असेल त्या कर्जावरती दिलं जाणारं व्याज असेल ते आपल्याला द्यावंच लागणार आहे म्हणजे जे मधून ज्यावेळेस आपण घसारा काय करतो त्या ठिकाणी मायनस करतो त्यावेळेस आपल्याकडं कर, नेट डोमेस्टिक प्रोडक्ट भेटतं म्हणजे निव्वळ देशांतर्गत उत्पादन भेटतं यामधून कुणाचीही देणी अजिबात नसतील मग पुढची कन्सेप्ट कुठले असेल ती म्हणजे जी एन पीची ज्याला आम्ही काय म्हणतो ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट बघा मी काय म्हणलं होतं इथं ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट स्थूल देशांतर्गत उत्पादन आणि इथं सॉरी <coughs> स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे याच्यामध्ये समावेश कशाचा असणार हो जीएन पी मध्ये मग तर नक्कीच समावेश कशा कशाचा असणार तर यामध्ये जी डी पी असणार प्लस एक्स मायनस एम म्हणजे काय हे एक्स आणि एम काय आहेत तर सगळ्यात महत्वाचं एक्स म्हणजे आपल्याच देशातील नागरिक परंतु ते काय करतायत इतर देशात राहत आहेत जाऊन त्या ठिकाणी काम करतायत त्या ठिकाणी त्यांनी जे उत्पन्न मिळवलेलं आहे जो पैसा आहे तो आपल्या देशामध्ये पाठवला जातो आहे जो आपण जी एन पी मध्ये काय करतोय ॲड झालेला असतो आणि मायनस यम म्हणजे काय तर आपल्याच देशात असणारे परकीय नागरिक आपण ज्या वेळेस आपलं इन्कम काउंट करतो त्याच्यामध्ये मात्र त्यांचं उत्पन्न आपण काउंट केलं असतं पण त्यांचं उत्पन्न हे काय करत केलं जात असतं ते मायनस केलं जात असतं त्यावेळेस मग हा एन एन पी येतो ज्याला नेट नॅशनल प्रोडक्ट असं म्हणलं जातं म्हणजे निव्वळ राष्ट्रीय उत्पादन मग याच्यामध्ये काय असणार तर होव्वळमध्ये जे परकीय इथं जे कमवलेलं होतं त्यांचं तर आपण काय केलेलं आहे मायनस त्या ठिकाणी के काय केलेलं असेल इन्कम ते करतो त्यावेळेस आपल्याकडे कर निव्वळ राष्ट्रीय उत्पाद त्या ठिकाणी काय करतो आलेला असतो पुढचं बघा तुम्हाला एक्झाम मध्ये त्यांनी क्वेश्चन विचारलेला सुद्धा होता दोन हजार एकोणीसच्या वेळेस ते म्हणजे सीपीआय आणि डब्ल्यू पी आय तर सीपीआय म्हणजे काय कंज्युमर प्राईज इंडेक्स ग्राहक किंमत निर्देशांक आणि डब्ल्यू पी आय म्हणजे होलसेल प्राइस इंडेक्स ग्राहक किंमत निर्देशांक दर आठवड्याला काढला जातो दररोजच्या दैनंदिन जीवन जगत असताना हा सी पी दररोजचा दैनंदिन जीवन जगत असताना आपणाला आवश्यक असणाऱ्या ज्या वस्तू वगैरे आहेत त्या याच्यामध्ये काउंट केल्या जातात पण होलसेल मार्केट घाऊक म्हणजे काय होत थोडक्यात काय तर फॉर एक्झाम्पल आपण जर वस्तू या मॅक्झिमम क्वांटिटीमध्ये जर घेत असू तर आपल्याला त्या काय होत असतात स्वस्तात भेटत असतात पण आपण एकच वस्तू जर घेत असू तर आपल्याला काय होत असते आहे त्या कॉस्टला ती काय करते भेटत असते म्हणजे होलसेल प्राइस इंडेक्स हा दर महिन्याला काय केला जातो हा काढला जातो याच्यावरती क्वेश्चन ऑलरेडी काय झालेला आहे तर त्यांनी तो विचारला गेलेला आहे मग आपण काय टॉपिक टॉपिकनुसार जशा जशा कन्सेप्ट येत आहेत पुढं त्या कन्सेप्ट आपण पाहत जाऊ मग प्रश्न विचारला हमखास विचारला जाणारा टॉपिक कुठला आहे पहिलाच टॉपिक तो टॉपिक म्हणजे कोणता तर भारतीय अर्थव्यवस्थेचं अर्थव्यवस्थेचे स्वरूप प्रकार आणि क्षेत्रे बरोबर आहे भारतीय अर्थव्यवस्थेचं असणारं किंवा अर्थव्यवस्थेचं असणारं स्वरूप प्रकार क्षेत्रे याच्यावरती आपल्याला शुअरली काय केला जातो प्रश्न विचारला जातो मग स्वरूप ज्या वेळेस आपण म्हणतो तर विकासाच्या अवस्थेनुसार तीन प्रकार पाडले जातात कोणकोणते असतील त्याच्यामध्ये पहिला असेल याच्यामध्ये असणारा एक म्हणजे विकसित अर्थव्यवस्था दुसरा असेल विकसनशील विकसनशील अर्थव्यवस्था आणि तिसरा असेल अविकसित विकासाच्या अवस्थेनुसार बरोबर आहे विकसित म्हणले की आपल्यासमोर काय येणार अमेरिका चायना असेल इंग्लंड असेल यांचे नाव आपल्यासमोर येतील विकसनशील म्हणले की आपण आपला विचार करतो विकसनशील म्हणजे असा टप्पा जे अविकसित ही नाहीये आणि विकसितही नाहीये म्हणजे ते काय अविकसित कडून अविकसितकडून विकसितकडे संक्रमण करते त्या ठिकाणी ते वाटचाल करते अर्थव्यवस्था म्हणजे विकासाच्या अवस्थेनुसार असणारा टप्पा आणि अविकसित म्हणजे अजून ही अर्थव्यवस्था डेव्हलप झालेली नाहीये मग याच्या प्रकारावरती ज्या वेळेस प्रश्न विचारले जातील जर स्वरूपानुसार विचारले विकसित अर्थव्यवस्था विकसनशील अर्थव्यवस्था आणि अविकसित अर्थव्यवस्था आणि प्रकारानुसार जर विचारले तर पहिलं भांडवलशाही अर्थव्यवस्था कॅपिटल इकॉनॉमी ज्याला आपण म्हणतो दुसरा विचारलं ते सेकंड प्रकार असेल त्याच्यामधला तो म्हणजे साम्यवादी किंवा समाजवादी सोशालिस्ट असेल मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे मिक्स इकॉनॉमी आता सगळ्यात महत्वाचं भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा जनक कोणाला म्हणलं जातं हा प्रश्न विचारला जातो तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा जनक इंग्लंडला म्हणलं जातं भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य असतं कारण त्या अर्थव्यवस्थेमध्ये ग्राहक हा का असतो सार्वभौम असतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये उद्योग क्षेत्राला मोठ्या प्रमाणामध्ये प्राधान्य दिलेलं असतं म्हणजे सेकंडरी सेक्टर आणि थर्ड सेक्टर हे त्या ठिकाणी काय झालेलं असतं डेव्हलप झालेलं असतं आपण बहुया क्षेत्रामध्ये कुठले ते त्या ठिकाणी कशाकशा समावेशात होते म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्था जनक हा त्या ठिकाणी इंग्लंड असेल साम्यवधी अर्थव्यवस्था जर आपण म्हणलं तर यू एस एस ए आर म्हणजे रशियाचं वगैरे विभाजन होण्यास सोवियत युनियनचा भाग असणारा रशियाचं सोवियत युनियनचं विभाजन होण्याच्या अगोदरचं पण आता याचे यामधले सुद्धा काही देश जे आहेत हे या अर्थव्यवस्थेकडून भांडवलशाही अर्थव्यवस्थेकडे काय करतायत वाटचाल करतायत त्यानंतर मिश्र अर्थव्यवस्था आम्ही स्वीकारलेल्या अर्थव्यवस्थेचा प्रकार कारण आम्हाला भांडवलशाही अर्थव्यवस्था ही नको होती साम्यवादी अर्थव्यवस्था नको होती तर आम्हाला सगळ्यात महत्वाचं काय तर या दोन्हींमध्ये असणारे जे चांगले गुण आहेत ते फक्त आम्ही काय केले आहेत घेतलेले आहेत आणि ती आमची अर्थव्यवस्था कुठली असेल मग मिश्र अर्थव्यवस्था मग इथे एक प्रश्न विचारला जातो की भारताची अर्थव्यवस्था ही कोठून कोठे वाटचाल करत आहे हा प्रश्न विचारला जातो तर याचा आन्सर आपलं काय असणार आहोत तर भारताची अर्थव्यवस्था ही मिश्रकडून कुठं वाटचाल करते मुक्त मुक्तकडे वाटचाल करते बघा आपण मिक्स इकॉनॉमी ऍक्सेप्ट केलेली होती पण आता आपली जी अर्थव्यवस्था आहे ही अर्थव्यवस्था मिश्र अर्थव्यवस्था राहिली का नाही कधीपासून नाईनटीन नाईन्टी वन एकोणीसशे एक्क्याण्णव आपण पाहूयात ते काय आहे एकोणीसशे एक्क्याण्णवला काय झालेलं होतं एल पी जी मॉडेल जे आहे ज्याला आपण म्हणतो एकोणीसशे एक्क्याण्णवला एल पी जी मॉडेल आपण ॲक्सेप्ट केलं होतं लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन म्हणजे उदारीकरण खाजगीकरण आणि जागतिकरण त्यामुळं आपली अर्थव्यवस्था ही मिश्रकडून कुठं वाटचाल करते मुक्तकडे वाटचाल करते आणि पुन्हा याच्यावरती अजून एक आपल्याला क्वेश्चन विचारला जातो तो क्वेश्चन कुठला आहे तर भारताच्या अर्थव्यवस्थेमधला कोणत्या क्षेत्राचा वाटा हा घटत चाललेला आहे आणि कोणत्या क्षेत्राचा वाटा हा वाढत चाललेला आहे कारण आपण मिश्रकडून मुक्तकडं वाटचाल करतोय म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय हो तर एका जे ज्या क्षेत्राला ज्या क्षेत्राचं प्राधान्य होतं या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये अत्यंत महत्त्वाचा असणारं क्षेत्र होतं त्याचा वाटा मात्र काय होत चाललेला असेल कमी होत चाललेला असेल आणि दुसऱ्या दोन क्षेत्रांचा वाटा मात्र हा काय होत चाललेला असेल या भारतीय अर्थव्यवस्थेमधला तो वाढत चाललेला असेल मग या क्षेत्रामध्ये आपण बघूया की कोणत्या क्षेत्रांचा वाटा हा घटत चाललेला असेल आणि कोणत्या क्षेत्राचा वाटा हा वाढत चाललेला असेल मग आपण स्वरूप बघितलं विकासाच्या अवस्थेनुसार त्यानंतर आपण प्रकार बघितले भांडवलशाही साम्यवादी मिश्र आता क्षेत्र मग क्षेत्र कोण कोणती आहे तो तर चार क्षेत्र असतील याच्यामध्ये हे तुमचं प्राथमिक क्षेत्र द्वितीय क्षेत्र तृतीय क्षेत्र आणि हे चतुर्थ क्षेत्र कारण इथं आपल्याला काय केला जातो क्वेश्चन हा विचारला जातोच याच्यावरती मग आम्हाला विचार क्वेश्चनमध्ये काय विचारलं जातं की प्राथमिक क्षेत्रामध्ये कशा कशाचा समावेश होतो द्वितीय क्षेत्रामध्ये कशाचा समावेश होतो तृतीय क्षेत्रामध्ये काय येतं आणि चतुर्थ क्षेत्रामध्ये कशाचा समावेश होतो याच्यावरती आम्हाला प्रश्न असतो तर आपण पाहूयात की प्राथमिक क्षेत्रामध्ये कशाचा समावेश होतो तर प्राथमिक क्षेत्रामध्ये काय काय येणार आहे शेती असेल प्राथमिक क्षेत्रामध्ये त्यानंतर मासेमारी येईल त्यानंतर पशुपालन सुद्धा येईल त्यानंतर खानकाम येईल म्हणजे याचा या सर्व गोष्टींचा समावेश हा कशात होतोय प्रायमरी सेक्टरमध्ये प्राथमिक क्षेत्रामध्ये यांचा समावेश होतोय शेती मासेमारी पशुपालन खाणकाम तुम्ही पेपर काढून बघा क्वेश्चन त्याच्यावरती विचारला गेलेला आहे ॲज इट इज विचारलं गेलेलं आहे की प्राथमिक क्षेत्रामध्ये समावेश असणारे कोणकोणते भाग आहेत त्यानंतर द्वितीय क्षेत्रामध्ये कशाचा समावेश होतो तर जे उद्योग क्षेत्र आहे या उद्योग क्षेत्राचा समावेश म्हणजे विनिर्माण क्षेत्र सुद्धा असेल विनिर्माण क्षेत्र म्हणजे काय मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर कारखानदारी थोडक्यात हे उद्योग क्षेत्र कारण दिस सेक्टर इज टोटली डिपेंड ऑन प्रायमरी सेक्टर कारण द्वितीय क्षेत्र हे पूर्णपणे अवलंबून कशावरती आहे प्राथमिक क्षेत्रावरती कारण या द्वितीय क्षेत्रामध्ये असणारे जे कारखाने असतील जे उद्योग असतील यांच्यासाठी असणारं जे रॉ मटेरियल आहे हे रॉ मटेरियल मात्र कोणतं क्षेत्र पुरवण्याचं काम करतं तर प्राथमिक क्षेत्र यांना रॉ मटेरियल पुरवण्याचं काय करतं त्या ठिकाणी काम करतं मग तृतीय क्षेत्रामध्ये समावेश कशाचा होतो तर तृतीय तृतीय क्षेत्रामध्ये समावेश होतो हो सेवांचा सर्व्हिसेस मग कोणत्या सेवा हो? डॉक्टर वकील शिक्षक दळणवळण या ज्या सेवा आहेत म्हणजे कोणत्या प्रकारच्या सेवा तर जी सेवा देण्याचा काही ना काही प्रमाणामध्ये आर्थिक मोबदला घेतला जातो किंवा आर्थिक मोबदला दिला जातो त्या सर्वच्या सर्व, सर्व सेवांचा समावेश हा कशामध्ये केला जातो तर त्या सेवांचा समावेश हा तृतीय क्षेत्रामध्ये केला जातो जशाला जा तसा क्वेश्चन आहे त्यानंतर मग चतुर्थ क्षेत्रामध्ये काय असेल आर डी अँड आय टी रिसर्च अँड डेव्हलपमेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बायोटेक्नॉलॉजीचा भाग असेल अभियांत्रिकीचा भाग असेल याच्यामध्ये हे चतुर्थ क्षेत्रामध्ये काय करेल याचा समावेश होईल म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं की जो प्रश्न विचारला जातोय तर तो क्वेश्चन विचारला कसा जातो खालील की खालीलपैकी द्वितीय क्षेत्रामध्ये कशाचा समावेश होतो किंवा प्राथमिक क्षेत्रात कशाचा समावेश होतो हा डायरेक्ट क्वेश्चन असेल मग मग अशी एक आपला क्वेश्चन होता की जिथं आपण पाहिलं होतं की भारताची अर्थव्यवस्था मिश्रकडून मुक्तकडे वाटचाल करते आणि त्याला एक दुसरा एक क्वेश्चन तुम्हाला मी सांगितलं होता की तो म्हणजे भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये कोणत्या क्षेत्राचं प्रमाण हे घटत चाललेलं आहे आणि कोणत्या क्षेत्राचं प्रमाण हे वाढत चाललेलं आहे ओके आता तुम्हाला तुमच्या क्वेश्चनचा आन्सर इथं भेटून जाईल तर लक्षात ठेवा ज्यावेळेस आपला देश स्वातंत्र्य चालता कृषी प्रधान असणारा हा देश म्हणजे आमच्या अर्थव्यवस्थेमध्ये सगळ्यात महत्वाचा वाटा कशाचा होता तर कृषी क्षेत्राचा म्हणजे क्षेत्र कशात येतं प्रायमरी सेक्टरमध्ये प्राथमिक क्षेत्रामध्ये येतं म्हणजे नक्कीच सुरुवातीला आमच्या अर्थव्यवस्थेमध्ये सगळ्यात महत्वाचा वाटा कुणाचा होता प्राथमिक क्षेत्राचा होता पण आता हा वाटा मात्र घटत चाललेला आहे आणि वाढत चाललाय कुठला तर द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र या दोन क्षेत्रांचा वाटा आता मात्र काय होत चाललेला आहे वाढत चाललाय सरळ सरळ जर क्वेश्चन त्यांनी विचारला हे क्षेत्र फक्त लक्षात ठेवा तुमचा क्वेश्चन तर काय होऊन जाईल त्या ठिकाणी तो क्लिअर होऊन जाईल म्हणजे प्राथमिक क्षेत्रामध्ये शेती मासेमारी पशुपालन खाणकाम द्वितीय क्षेत्रात उद्योग क्षेत्र म्हणजेच तुमचं त्याच्यामध्ये येणारं कारखानदारी क्षेत्र विनिर्माण क्षेत्र ज्याला आपण म्हणतो मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर थर्डमध्ये सेवा क्षेत्र असेल आणि चतुर्थ क्षेत्र जे आहे ते म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी तर भारतीय अर्थव्यवस्थेत स्वरूप प्रकार क्षेत्र किंवा अर्थव्यवस्थेत स्वरूप प्रकार क्षेत्र जर यावरती क्वेश्चन विचारला गेला तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट याच्यावरती या क्षेत्रावरती क्वेश्चन हा काय होऊ शकतो विचारला जाऊ शकतो आतापर्यंत त्यांनी क्वेश्चन सुद्धा विचारला गेलेला आहे ओके तर मग हा टॉपिक आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे त्यानंतर आपल्याला पुढचा जो क्वेश्चन त्यांनी विचारला गेलेला आहे आपल्या इकॉनॉमिक्समधला असणारा तो पुढचा टॉपिक तो म्हणजे कुठला हो, तर राष्ट्रीय उत्पन्नावरती क्वेश्चन आपल्याला काय केलेला आहे विचारला गेलेला आहे मग राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीमध्ये जे मोजमाप आहेत हे मोजमाप करण्याचं काम कोण करतं मग याच्यामध्ये एन एस एस ओ आहे का सी एस ओ आहे का सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस असेल किंवा नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिस असेल मग यांचा समावेश आहे का किंवा याच राष्ट्रीय उत्पन्नामध्ये नॅशनल इन्कम सगळ्यात महत्वाचं आम्हाला विचारलं जातं की आमच्या देशामध्ये सर्वात पहिल्यांदा दरडवाई उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न कोणी केला हा क्वेश्चन आम्हाला काय केला जातो त्या ठिकाणी तो विचारला जातो मग कोणी केला आपल्या देशामध्ये दे? सर्वात पहिल्यांदा दरडोई उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न तर आपण म्हणतो ज्यांनी आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत मांडला पितामहा ते म्हणजे दादाभाई नवरोजी दादाभाई नवरोजी यांनी पहिल्यांदा पर कॅपिटा इन्कम म्हणजे दरडोई उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न केलेला होता आणि तो प्रयत्न कधी केलेला होता तर अठराशे सदुसष्ट अडुसष्टच्या दरम्यान त्यांनी पहिल्यांदा काय केलेला होता तर हा राष्ट्रीय उत्पन्न मोज दरडो उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला होता आणि त्यांनी सांगितलं सुद्धा होतं की त्यावेळेस अठराशे सदुसष्ट अडुसष्टला दरडे उत्पन्न किती असेल वीस रुपये एवढं दरडे उत्पन्न असेल हे दादाबाई नरोजींनी सांगितलं होतं पण दादाबाई नरोजींनी जे जी दरडे उत्पन्न काउंट केलं तर या दरडे उत्पन्नासाठी सायंटिफिकली कुठला बेस होता का नव्हता मग पुन्हा सायंटिफिकली बेसनी कुण काउंट कुणी केलं असेल दरडो उत्पन्न तर ते म्हणजे डॉक्टर व्ही के व्ही आर राव यांनी मात्र पहिल्यांदा हा काय केला होता शास्त्रीय पद्धतीनं दरडोई उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न केला मग या राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी कमिटी आहे का कुठली कोणत्या कमिटीच्या माध्यमातून हे राष्ट्रीय उत्पन्न काउंट करण्यासाठी केंद्र सरकारने एक कमिटी गठीत केली ती ती कमिटी कुठली होती आपण बघू जिला राष्ट्रीय उत्पन्न समिती असं म्हणलं जातं ही समिती जी गठीत केलेली होती ही समिती होती एकोणीसशे एक ची कमिटी होती कोणाच्या अध्यक्षतेखाली होती म्हणजे अध्यक्ष कोण होतं या कमिटीचं तर पी सी महालनोबीस पी सी महालनोबीस यांच्या अध्यक्षतेखाली ही कमिटी होती मग या कमिटीमध्ये दुसरे दोन मेंबर होते का कोण होते तर त्याच्यामध्ये धनंजयराव गाडगिळे होते आणि विकी वि वी आर होते हे दोन मेंबर मात्र याच्यामध्ये का असतील सदस्य असतील आणि अध्यक्ष मात्र याचं कोण होतं तर पी सी महालनोबीस राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी असणारी कमिटी मग या राष्ट्रीय उत्पन्न याच टॉपिकमध्ये मी तुम्हाला ज्या कन्सेप्ट सांगितलं त्या जी डी पी डी पी जी एन पी एन एन पी पी सी आय पर कॅपिटा इन्कम कारण सगळ्यात महत्वाचं काय तर या कन्सेप्टवरतीच या टॉपिकमध्ये काय केला जाईल तुम्हाला प्रश्न विचारला जाईल ज्या कन्सेप्ट आपण पाहिलेल्या आहेत आणि जर तिथं क्वेश्चन जर नाही विचारला गेला तर क्वेश्चन दरडे उत्पन्न मोजण्याचा पहिला प्रयत्न कोणी केला त्याच्यावर क्वेश्चन विचारला दादाबाई नवरोजीवरती त्याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न समितीवरती जर क्वेश्चन विचारला गेला गठीत केलेली जी समिती होती तर त्याचा अध्यक्ष कोण होतं हाही प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाईल किंवा ती समिती कधीची होती हा सुद्धा क्वेश्चन त्या ठिकाणी काय केला जाईल तर या राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीत विचारला जाईल कारण आपण म्हणतो जर दर दर डोई उत्पन्नामध्ये जर वाढ झाली तर ॲटोमॅटिकली कारण हे दरड उत्पन्न काढलं जातच कसं हो ऍक्च्युली पर कॅपिटल इन्कम तर या देशाचं असणार टोटल इन्कम डिवायडेड बाय पॉप्युलेशन या देशाची लोकसंख्या हे डिवायडेशन करून त्या ठिकाणी काय केलं जातं तर दर डोई उत्पन्न काढलं जातं म्हणजे प्रत्येक डोक्या गणित येणारं का असेल इन्कम असेल आणि आपल्याला माहित आहे कुटुंबातील प्रत्येक सदस्यांच्या इन्कम मध्ये जर वाढ होत गेली ऑटोमॅटिकली त्या कुटुंबाच्या मध्ये वाढ होते त्या कुटुंबाचं इन्कम जर वाढलं तर एखाद्या गावातील प्रत्येक कुटुंबाची अशी इन्कम जर वाढत गेले तर त्या गावाचं इन्कम वाढतं त्या गावाचं इन्कम वाढलेलं असेल ॲटोमॅटिकली असं त्या ब्लॉकमधल्या त्या तालुक्यामधल्या प्रत्येक गावाचं वाढलं ऑटोमॅटिकली त्या तालुक्याचं इन्कम वाढलेलं असतं प्रत्येक तालुक्यांचं वाढल्यानंतर ॲटोमॅटिकली जिल्ह्याचे मध्ये वाढ होते आणि जिल्ह्याचे सर्व त्या राज्यामध्ये असणाऱ्या जिल्ह्यांची मध्ये वाढ झाली त्या स्टेटच्या इन्कमची काय झालेली असते वाढ झालेली असते आणि आपण म्हणतोय की सध्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सगळ्यात जास्त वाटा कोणाचा असेल महाराष्ट्र दिल्ली यांचा काय आहे त्या ठिकाणी तो वाटा सुद्धा आहे तर राष्ट्रीय उत्पन्नावरती मात्र तुम्हाला या ठिकाणी काय केला जाईल तर त्या कन्सेप्टवरती आपण ज्या पाहिलं त्याच्यावरती तर क्वेश्चन विचारला जाईल किंवा या ठिकाणी तो क्वेश्चन काय केला जाईल विचारला जाईल मग त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं जो क्वेश्चन विचारला जातो तो क्वेश्चन कशावर असतो बँकिंगवरती प्रश्न एक विचारला जातोच आणि सध्या तर विचारला जाणारच बँकिंगवरती कारण बँकांचा असणारं विरिणीकरण मोठ्या प्रमाणामध्ये काय केलं जात आहे केलं जातंय इव्हन एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तरला बँकिंगवरती शुअरली आपल्याला क्वेश्चन विचारला जातो मग मी तुम्हाला सांगितलं आहे की विलिनीकरण मोठ्या प्रमाणात सध्या केलं जातं आहे जिथं आम्हाला प्रश्न एम कडून विचारला जातो एक्झामला बँकिंगवरती विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये की पहिल्यांदा चौदा बँकांचं विलिनीकरण झालेलं कधी झालत चौदा बँकांचं विलिनीकरण एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तरला ला चौदा बँकांचं नॅशनलायझेशन काय केलं होतं केलेलं होतं त्यानंतर ऑगस्ट एकोणीसशे ऐंशीला ला पुन्हा सहा बँकांचं होतं पण एक बँक मर्च केली गेलेली होती म्हणजे पाच बँकांचं पुन्हा त्या ठिकाणी काय केलं तर नॅशनलायझेशन केलेलं होतं हे राष्ट्रीयकरण केलेले होते पण आता मात्र विलिनीकरण केलं जातंय एका बँकेला दुसऱ्या बँकेमध्ये काय केलं जातंय विलीन केलं जातंय आणि असं सांगितलं जातं की याचा जो उद्देश आहे तो उद्देश कुठला आहे तर बँकांच्या असणाऱ्या या कारभारावरती एक प्रकारे नियंत्रण प्रस्थापित करता यावं यासाठी या, या, या बँकांचं मोठ्या प्रमाणामध्ये काय केलं जातं विलिनीकरण केलं जातं असं सांगितलं जातं पण बँकिंगमध्ये आम्हाला सगळ्यात महत्वाचं जर क्वेश्चन कुठं विचारलं जात असेल तर वरती आम्हाला प्रश्न काय केला जातो त्या ठिकाणी विचारला जातो मग ही आर बी आय तर या आर बी आयच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस रिझर्व्ह रिझर्व बँक ऑफ इंडिया ही स्थापन झाली ही नॅशनलाइज बँक होती का अजिबात नव्हती मग आर ची जी स्थापना आहे ही स्थापना कोणत्या ने झाली आणि कधी झाली हाही आम्हाला प्रश्न विचारला गेलेला आहे तर आरबीआय एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट नाईनटीन फोर्टी एट एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा कायदा आहे या एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या कायद्यानुसार काय केलं गेलं लग? तर एक एप्रिल एकोणीस आरबीआय नॅशनलायझेशनचा ऍक्ट आहे तो आरबीआय नाईन्टीन थर्टी फोर एस्टॅब्लिशमेंटचा आणि तो नॅशनलायझेशनचा ऍक्ट आहे अठ्ठेचाळीसचा तर स्थापनेच्या याच्यानुसार स्थापना कधी केली गेली तर एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस ला ची काय केली गेली स्थापना केली गेली या आरबीआयचं जे मुख्यालय आहे हे आरबीआयचं मुख्यालय कुठं आहे मुंबईला हिची विभागीय कार्यालय आहेत कलकत्त्याच्या ठिकाणीहूनही काम चालतं मग या देशाची असणारी सध्याची आपली असणारी ही मध्यवर्ती बँक आहे पण वेळेस ही बँक स्थापन झाली हिचं असणारं भागभांडवल जे होतं ते भाग भांडवल मात्र पाच कोटी एवढं काय होतं भागभांडवल होतं पण या बँकेचं सुद्धा नॅशनलायझेशन केलं गेलं आणि हे नॅशनलायझेशन केव्हा केलं गेलं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं तर ते नॅशनलायझेशन मात्र केलं गेलं आय ॲक्ट नाईन्टीन फोर्टी एट आर बी आयच्या नॅशनलायझेशनचा असणारा कायदा हा कधीचा अठ्ठेचाळीसचा आर बी आय नॅशनलायझेशन ॲक्ट नाईन्टीन फोर्टी एट या अठ्ठेचाळीसच्या कायद्यानुसार एक जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नासला ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं काय केलं गेलं त्या ठिकाणी नॅशनलायझेशन केलं गेलं राष्ट्रीयकरण केलं गेलं शंभर टक्के भारत सरकारच्या मालकीची काय असेल ती बँक असेल ओके मग इथं अजून एक क्वेश्चन विचारला जातो तो म्हणजे या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कार्यावरती याची कामं जे आहेत ज्याच्यामध्ये परंपरागत केली जाणारी कार्य पर्यवेक्षणात्मक कार्य असतील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मग परंपरागत मध्ये कुठले कुठले कार्य येतील तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे परंपरागत कार्यामध्ये अत्यंत महत्वाचं असणार एक कार्य असेल त्यांचं ते म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं पतनियंत्रणाचं कार्य तर या पतनियंत्रणाच्या बाबतीमध्ये मात्र इथं आम्हाला क्वेश्चन विचारला जातो पतनियंत्रणामध्ये पतविस्तार आणि पतसंकोच पतविस्ताराने पतसंकोच मग ही जी कन्सेप्ट आहे इथं आम्हाला क्वेश्चन विचारला जातो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय हो तर आर बी आय ही काय करत असते तर पतनियंत्रणाच्या माध्यमातून या मार्केटमध्ये मा एक प्रकारे या चलनाच्या बाबतीमध्ये नियंत्रण आणण्याचं ती काय करते काम करत असते तर विद्यार्थी मित्रांनो आपण आरवे आय अत्यंत महत्वाचं असणार काय करतोय तर एक कार्य बघतोय ते म्हणजे कुठलं पतनियंत्रणाचं हे कन्सेप्ट कधी राबवलं जाते पतसंकोच आणि पतविस्तार मग पतविस्तार कधी असतो मार्केटमध्ये पतसंकोच कधी असतो मग जर पतविस्तार झालेला असेल तर त्या ठिकाणी संकोच घडवून आणला जातो पतसंकोच आणि जर पतसंकोच असेल तर पतविस्तार त्या ठिकाणी घडवून आणला जातो बरोबर आहे म्हणजे मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जर पैसा असेल तर तो पैसा काढला जातो आणि मार्केटमध्ये जर पैसा नसेल तर तो पैसा मार्केटमधला काय केला जातो त्या ठिकाणी वाढवला जातो आरबीआयचं अत्यंत महत्वाचं असणारं काय आहे तर चलनावरती नियंत्रण ठेवण्याचं हे साधन आहे मग याच्यामध्ये ज्या कन्सेप्ट आहे त्याच्यावरती जो प्रश्न विचारला जातोय याच्यामध्ये कुठल्या कुठल्या या बँकिंगच्या बाबतीमधलं ते म्हणजे रेपो रेट रेपो रेट कशाला म्हणतो आपण तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून व्यापारी बँकांना त्यांच्या दैनंदिन कामकाजासाठी ज्या दराने कर्ज उपलब्ध करून दिलं जातं ज्या दराने पैसा दिला जातो त्याला काय म्हणलं जातं रेपो रेट म्हणलं जातं म्हणजे आरबीआय टू काय असेल व्यापारी बँक फॉर एक्झाम्पल आपण इथं काउंट करू आय ही कमर्शियल बँक आहे मग रिवर्स रेपो रेट कशाला म्हणलं जातं तर फक्त ह्या कन्सेप्टला थोडंसं उलटही करा रिव्हर्स रेपो रेट मग रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय तर एसबीआय टू आरबीआय म्हणजे व्यापारी बँकेकडून काय असेल त्या का ठिकाणी मध्यवर्ती बँकेकडं ज्या दराने पैसा दिला जातो त्याला रिवर्स रेपो रेट म्हणलं जातं तर हे अल्पकालीन असेल चोवीस तासासाठी राबवलेली कन्सेप्ट असेल मग मा याच्या माध्यमातून रेपो रेट कमी करून व्यापारी बँकाकडं जर पैसा वा okay. नसेल मा तर रेपो रेटमध्ये कपात केली जाते आणि बँकांच्या हातातला पैसा काय केला जातो वाढवला जातो ओके आणि सगळ्यात महत्वाचं जर पैसा काढून घ्यायचा असेल मार्केटमधला कमी करायचा असेल तर रेपो रेटमध्ये वाढ केली जाते रेपो रेट रिवर्स रेपो रेट रेपो रेट म्हणजे आरबीआय टू एसबीआय ज्या दराने पैसा दिला जातोय तो असेल आणि रिवर्स रेपो रेट म्हणजे व्यापारी बँकेकडून आरबीआयला चोवीस तास साठी दराने पैसा दिला जातोय कारण ज्यावेळेस व्यापारी बँकांचं क्लोजिंग होतं त्यावेळेस त्यांच्या मालकीचा तो पैसा नसतो तर तो पैसा कोणाचा असतो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा या देशाच्या मध्यवर्ती बँकेचा ज्या बँकेला एक रुपयाची नोट सोडून कारण चलन निर्मितीचा अधिकार कोणाचा आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा अधिकार आहे तो या देशाच्या मध्यवर्ती बँकेचा अधिकार आहे कारण आपण म्हणतो पहिल्या असणाऱ्या सतराशे सत्तरचे अलेक्झांडर अँड कंपनीची बँक ऑफ हिंदुस्तान तिथूनचा इतिहास आपल्या बँकिंगला त्यानंतर प्रेसिडेन्सी बँका बँक ऑफ बॉम्बे बँक ऑफ बेंगॉल बँक ऑफ मद्रास या तीन प्रेसिडेन्सी बँका असतील मग त्यानंतर आपली ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असेल ही आरबीआय असेल आपली जिला चलन निर्मितीचा अधिकार आहे एक रुपयाची नोट मी सांगितलं एक रुपयाची नोट सोडून सर्वच्या सर्व म्हणजे सध्यापर्यंतची जी करन्सी आहे दोन हजारापर्यंतची ही प्रिंट करण्याचं काम कुणाकडून केलं जातं तर ते काम हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून त्या ठिकाणी केलं जातं मग त्याच्यानंतर पुढची कन्सेप्ट राबवली जाते बी कडून ते म्हणजे सी आर आर ची सी आर म्हणजे कॅश रिझर्व रेशो रोख राखीव प्रमाण हे कशासाठी असेल सी आर आर सोबत एस एल आर नावाचे कन्सेप्ट असते स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो कारण आपण ज्यावेळेस एखाद्या व्यापारी बँकेमध्ये आपला अकाउंट ओपनिंग करतो तर त्या अकाउंटमध्ये असणारी आपली जी रक्कम आहे हे, हे सुरक्षित राहावी किंवा अकाउंट होल्डरला त्यांच्या रक्कमा सुरक्षितरित्या वापस करता याव्यात व्यापारी बँकेकडून म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सी आर आर कॅश रिझर्व रेशो आणि एस एल आर स्टॅट्युटरी लिक्विडिट रेशो याचे के काय केले या कन्सेप्ट राबवलेले असतील मग मी तुम्हाला बोलता बोलता सांगलो होतं मध्येच की चलन निर्मितीचा अधिकार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला एक रुपयाची नोट सोडून मग एक रुपयाची नोट कोण प्रिंट करतं एक रुपयाची नोट भारत सरकार ओके मंत्रालय प्रिंट करतं अर्थसचिवांची त्याच्यावरती सही असते बाकी दोन रुपयाच्या नोटेपासून दोन हजारच्या नोटेपर्यंत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरांची त्याच्यावरती का असते तर सही असते तर यावेळेस रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर श्री शक्तिकांत दास यांच्यावरती सुद्धा क्वेश्चन काय केला जाऊ शकतो तर तो विचारला जाऊ शकतो मग आरबीआयवरती बँकिंगमध्ये जर विचारलं गेलं हो, तर आरबीआय पण या साठी असणारी कमिटी कुठली होती आरबीआयच्या स्थापनेची तर एकोणीसशे सव्वीसचा यंग हिल्टन आयोग नाईन्टीन ट्वेंटी सिक्सचा यंग हिल्टन आयोग याच्या शिफारशीनुसारच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची काय झाली ती स्थापना त्या ठिकाणी झालेली होती आणि जर तुम्हाला स्थापना विचारल्या इतर बँकांच्या या आर बी आय सोबतच या बँकिंगमध्ये तर सार्वजनिक क्षेत्रातली अत्यंत विश्वसनीय प्राप्त असणारी बँक म्हणजे कोणती तर ती बँक स्टेट बँक ऑफ इंडिया एस बी आय एस बी आयची स्थापना मात्र काय झालेली असेल तर एक जुलै एकोणीसशे पंचावन्नला स्टेट बँक ऑफ इंडियाची काय झालेली आहे स्थापना झालेली आहे एडी गोरवाला समिती एडी गोरवाला एडी गोरवाला समितीच्या शिफारशीनुसार काय झालेले असेल तर या बँकेची स्थापना कुठल्या बँकेची एसबीआय स्टेट बँक ऑफ इंडिया कारण प्रथमता पहिल्यांदा सहयोगी बँका सुद्धा होत्या पण आता त्या सहयोगी बँका ज्याच्यामध्ये बँक ऑफ हैदराबाद वगैरे असेल तर या सहयोगी बँका सुद्धा काय केलेल्या आहेत आयच्याच अंडरमध्ये त्या ठिकाणी पूर्णपणे आणलेल्या आहेत त्यानंतर तुम्हाला एक्झिम बँकेची स्थापना विचारेल एक्झिम म्हणजे कोणती हो एक्सपोर्ट इम्पोर्ट असणारी नाइनटीन एटी टूची ची एकोणीसशे ब्याऐंशीला एक्झिम बँकेची स्थापना आयाती निर्यातीसाठी काम करणारी बँक ती म्हणजे एक्झिम बँक त्यानंतर पुढची आणलेली कन्सेप्ट होती ती म्हणजे कुठली तर अग्रणी बँक असेल अग्रणी बँक लीड बँक नावाची कन्सेप्ट आणलेली होती अशी वेगळी कुठली बँक नव्हती तर ज्या राष्ट्रीयकृत बँका होत्या याच बँकाने एक एक जिल्हा दत्तक त्या ठिकाणी दिलेला होता आणि याच राष्ट्रीयकृत बँका काय करतील त्या ठिकाणी तर अग्रणी बँक म्हणून काम करतील मग अग्रणी बँक कधी आणलेलं होतं कन्सेप्ट अग्रणी बँकेची तर एकोणीसशे एकोणसत्तरला ला बँकेची कन्सेप्ट आणलेली होती मग पुन्हा जर इथं जर नाही विचारला गेला क्वेश्चन तुम्हाला तर कृषी क्षेत्राला कर्ज पुरवठा करण्यासाठी असणारी सर्वोच्च शिखर बँक जिला मानलं जातं त्या बँकेवरती विचारलं जाईल ती म्हणजे नाबार्ड नाबार्डची स्थापना सुद्धा नाईनटीन एटी टू चीच त्या ठिकाणी असेल एकोणीसशे ब्याऐंशीलाच लाच नाबार्ड सुद्धा काय झालेलं आहे त्या ठिकाणी स्थापन ती झालेली आहे म्हणजे बँकिंगवरती आपणाला एक क्वेश्चन हा काय केला जाऊ शकतो यांच्या स्थापनेवरती वगैरे किंवा समित्या वगैरे असतील ज्याच्यामध्ये एम नरसिंह समिती असेल शिवरामन समिती असतील धनंजयराव गाडगिळ समिती असेल मी सांगितली तुम्हाला ईडी गोरवाला समिती असेल ही यंग हिल्टन आयोग रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा असेल याच्यावरतीही काय केला जाईल तुम्हाला तो क्वेश्चन विचारला जाईल मग या बँकिंग नंतर अत्यंत महत्वाचा असणारा ज्यावरती फिक्स प्रश्न विचारला जातो तो टॉपिक म्हणजे कोणता तर पंचवार्षिक योजना आणि मुलांचा सुद्धा तर विद्यार्थी मित्रांनो मी जे टॉपिक पाह घेतोय तर या टॉपिकवरती क्वेश्चन कसे विचारले जातात हे तुम्हाला मी सांगतोय त्यासोबतच तुम्हाला अजून काय वाटतं की या टॉपिकवरती कशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तो क्वेश्चन तुम्ही काय करू शकता कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी टाकू शकता तर म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय होईल तर आपला टॉपिक तो क्लिअर होत जाईल कारण या सब्जेक्ट वरती मॅक्झिमम क्वेश्चन काय केले जातात आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात मग विद्यार्थ्यांच्या आवडता टॉपिक एमपीएससीचा आवडता टॉपिक तो टॉपिक म्हणजे कुठला पंचवार्षिक योजना पेपर काढून बघा याच्यावरती कमीत कमी दोन ते तीन प्रश्न काय केले जातात पंचवार्षिक योजनेवरती विचारले जातातच मग आपल्याकडे किती पंचवार्षिक योजना झाल्या तर आपल्याकडं टोटल पंचवार्षिक योजना ज्या घेतल्या गेल्या त्या टोटल पंचवार्षिक योजना आपल्याकड बारा पंचवार्षिक योजना झाल्या बारा पं बाराव्या पंचवार्षिक योजनेनंतर पुढची पंचवार्षिक योजना राबवली गेली का तर नाही आहे कारण सगळ्यात महत्त्वाचं काय तर पंचवार्षिक योजना या बंद केलेल्या होत्या त्यासोबतच या देशातलं जे नियोजन मंडळ होतं हे नियोजन मंडळच त्या ठिकाणी बरखास्त केलेलं होतं मग पंचवार्षिक योजना राबवण्यासाठी या पंचवार्षिक योजनेच्या आराखड्याला मान्यता देण्यासाठी कशा कशा स्थापना केली ते बघू आपण मग सगळ्यात महत्वाचं पंधरा मार्च एकोणीसशे पन्नासला ला कारण ज्यावेळेस हा देश स्वतंत्र झाला या देशाच्या अर्थव्यवस्थेला एक नियोजित पद्धतीनं पुढे नेलं जावं हा विचार प्रवाह पुढे आला म्हणून आपण काय केलं होतं हे नियोजन आपण स्वीकारलेलं होतं आणि आपण बारा पंचवार्षिक योजना है? ले ले है। त्या ठिकाणी काय केल्या होत्या राबवलेल्या होत्या मग त्यासाठी आपण नियोजन मंडळाची स्थापना केलेली होती तर हे नियोजन मंडळ कधी स्थापन केलं तर पंधरा मार्च एकोणीसशे पन्नासला ज्याला आम्ही प्लॅनिंग कमिशन म्हणतो म्हणजे नियोजन मंडळ म्हणतो हे स्थापन केलं तर हे पंचवार्षिक योजना तयार करण्याचं काम करेल वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या साह्यानी पण त्याला मान्यता देण्यासाठी काय असेल एन डी सी असेल राष्ट्रीय विकास परिषद असेल मग राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना कधी केलेली होती सहा ऑगस्ट एकोणीसशे बावनला ला एन डी सीची काय केलेली होती स्थापना केली होती जी पंचवार्षिक योजनेला मान्यता देण्याचं काय करत होते काम करत होती मग या प्लॅनिंग कमिशनवरती आम्हाला प्रश्न विचारला जात होता जोपर्यंत नियोजन मंडळ या देशामध्ये होतं कुठला प्रश्न विचारला जात होता तर नियोजन मंडळाचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो हा प्रश्न आम्हाला विचारला जात होता तर नियोजन मंडळाचा पदसिद्ध अध्यक्ष हा पंतप्रधान असतील मग हे नियोजन मंडळ बरखास्त केलं आणि दोन हजार पंधरा पासून या देशामध्ये काय आलेलं असेल नीती आयोगांना नीती आयोग आणला गेला मग नीतीचा आम्हाला फुल फॉर्म पण विचारला जातोय हो नॅशनल इंस्टिट्यूशनल बरोबर आहे नॅशनल इन्स्टिट्यूशन ऑफ ट्रान्सफॉर्मिंग इंडिया काय फुलफामो त्याचा नॅशनल इन्स्टिट्यूशन इन्स्टिट्यूशनल इन्स्टिट्यूशन ऑफ ट्रान्सफॉर्मिंग इंडिया ट्रान्सफॉर्मिंग इंडिया ओके okay? म्हणजे आम्हाला परीक्षेमध्ये फुलफॉर्म सुद्धा विचारला जातोय दोन हजार पंधरा पासून हा नीती आयोगाला प्लॅनिंग कमिशन कॅन्सल केलं आणि आमच्याकडे फक्त बाराच पंचवर्ष योजना काय केल्या गेल्या त्या ठिकाणी राबवल्या गेल्या मग आपण पहिल्या पंचवर्ष योजनेपासून पंचवर्ष योजना बघू पण यातल्या ज्या महत्वाच्या आहेत ज्याच्यावरती प्रश्न विचारला जातोय तर त्यात महत्वाच्या असणाऱ्या कुठल्या कुठल्या योजना येतो तर पहिल्या योजनेवरती प्रश्न आम्हाला विचारला जातो सेकंड प्लॅनिंग वर विचारला जातोच मग याच्यामध्ये आम्हाला पहिल्या सुट्टीचा कालखंड कोणता आहे दुसऱ्या सुट्टीचा कालखंड कोणता आहे सरकती योजना कोणती आहे कारण आपल्या सर्वांना माहीत आहे पहिल्या सुट्टीचा कालखंड आमचा कधीचा असेल तर सहासष्ट ते एकोणसत्तर हा पहिला सुट्टीचा कालखंड असेल आमचा दुसऱ्या सुट्टीचा कालखंड असेल आमचा नव्वद ते ब्याण्णव त्यानंतर आठवी पंचवर्ष योजना आम्ही चालू केलेली होती त्याच्यानंतर आणि सरक त्या योजनेचा कालावधी जर आमचा असेल तर जनता सरकार ज्यावेळेस या देशामध्ये आलं त्यावेळेस रुलिंग प्लॅन राबवलेला होता त्यांची जी पंचवार्षिक योजना होती ती कालावधी पूर्ण होण्याच्या अगोदरच काय केलेली होती समाप्त केली होती आणि पुन्हा काँग्रेस सरकार सत्तेमध्ये आलं आणि त्यांची स्वतःची आपली पंचवर्ष योजना काय केली होती घोषित केलेली होती म्हणजे दोन सुट्टीचे कालखंड असतील आणि सरत योजनेचा कालखंड तर पहिली पंचवार्षिक योजना आमची मग या पहिलं आम्हाला पंचवार्षिक योजनेमध्ये याची सुरुवात कधी झाली याचा कालखंड काय आहे हाही प्रश्न आम्हाला परीक्षेमध्ये काय केला जातो विचारला जातो पंचवार्षिक योजनेमध्ये त्यासोबतच त्या, त्या पंचवार्षिक योजनेमध्ये राबवले गेलेले जे प्रोजेक्ट आहेत प्रकल्प कुठले कुठले होते या प्रकल्पावरती प्रश्न विचारला जातो त्या योजनेमध्ये प्राधान्य कशाला दिलतं त्याच्यावरती आम्हाला प्रश्न असतो योजने त्या योजनेसाठी मॉडेल कुठलं होतं त्यावरती सुद्धा आम्हाला काय केला जातो परीक्षेमध्ये प्रश्न हा विचारला जातो तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तर पहिली पंचवार्षिक योजना जी आहे आमचा हा फर्स्ट असणारा प्लॅन हा कधी चालू झालेला होता कारण फर्स्ट प्लॅनवर प्रश्न असतो विचारला गेलेला तर ही पंचवार्षिक योजना आमची एक एप्रिल एक एप्रिल, एक एप्रिल एकोणीसशे एक्कावन्न ते एकतीस मार्च एकोणीसशे छप्पन्न या कालावधी दरम्यान काय केलेली होती आमची पहिली पंचवार्षिक योजना त्या ठिकाणी राबवली गेली होती मग या पंचवार्षिक योजनेसाठी जे मॉडेल जे प्रतिमान ज्याला आम्ही म्हणतो हे कुठलं ऍक्सेप्ट केलेलं होतं तर हेरोल्ड डोमर प्रतिमान कुठलं होतं हेरोल्ड डोमर यांचं प्रतिमान आम्ही काय केलं होतं त्या ठिकाणी ऍक्सेप्ट केलं तर मग आम्ही प्राधान्य कशाला दिलेलं होतं या पहिल्या पंचवार्षी योजनेमध्ये तर आम्ही प्राधान्य कशाला दिलेलं होतं आमच्या अग्रक्रम क्षेत्राला दिलं म्हणजे प्राधान्य कशाला दिलेलं होतं आम्ही शेती क्षेत्राला प्राधान्य दिलेलं होतं मग या पंचवार्षिक योजनेमध्ये महत्वाचे असणारे कोणते प्रकल्प आम्ही हाती घेतलेले होते का तर नक्कीच घेतलेले होते ज्याच्यामध्ये हिराकूड प्रकल्प असेल दामोदर खोरे प्रकल्प सुद्धा असेल ओके कोण कोणते प्रकल्प आहेत ते प्रकल्प आपण त्याच्यातले बघू तर पहिला असणारा आपला हे जे महत्वाचे प्रकल्प आहेत याच्यामध्ये पहिला दामोदर खोरे प्रकल्प हा दामोदर खोरे प्रकल्प जो आहे हा झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये असणारा दामोदर नदीवरती दामोदर नदीवरती म्हणजे कुणाकुणामध्ये आहे तर पी व्ही पश्चिम बंगाल आणि झारखंड दामोदर खोरे प्रकल्पावरती या अगोदर सुद्धा एमपीएससी पीसी क्वेश्चन हा काय केलेला आहे विचारला गेलेला आहे त्यानंतर दुसरा कुठला प्रकल्प राबवलेला होता आमच्याकडं तर भाकरा नांगल प्रकल्प भाकरा नांगल प्रकल्प याच पंचवार्षिक योजनेमध्ये राबवलेला हा प्रकल्प होता जो हिमाचल प्रदेश आणि पंजाब एच पी हिमाचल प्रदेश आणि पंजाब मग हा प्रकल्प भाकरा नांगल प्रकल्प कुठल्या नदीवरती होता हो। तर नक्कीच हा प्रकल्प कुठल्या नदीवरती होता तर तो सतलज नदीवरती त्या ठिकाणी हा प्रकल्प असेल सतलज नदीवरचा हा भाकरा नांगल प्रकल्प जो विचारला गेलेला आहे त्यानंतर कारण तुम्हाला मी का सांगतो हे जे चार प्रकल्प आहेत ना पहिल्या पंचवर्षी योजनेमधले हे चार प्रकल्प अमेरिकेमध्ये असणाऱ्या टेनिस जे काही खोरं आहे त्या ठिकाणचा जो काही प्रकल्प आहे टेनिस खोरे प्रकल्प त्याच्यावर आधारित असणारे चारीच्या चारी या चारी चारी, पंचवर्षी योजनेमध्ये प्रकल्प काय केले ते राबवले होते मग तिसरा प्रकल्प आमचा होता कोसी प्रकल्प जिला ज्या नदीला बिहारचे दुःखाश्रू असं म्हणलं जातं मग कुटा मनला। कुटला हा कोसी प्रकल्प कुठं असणार आहे बिहारमध्येच असणार आहे मी तुम्हाला म्हणलं कुठल्या नदीला बिहारचं दुःखाश्रू म्हणलं जातं कोसी नदीला म्हणजे नदी सुद्धा कुठली असणार आहे हा प्रकल्पाची कोसी नदी याच नदीवरती असणारा हा प्रकल्प आहे आणि चौथा प्रकल्प जो राबवलेला होता या पंचवार्षिक योजनेमध्ये तो हिराकूड हा प्रकल्प राबवलेला होता हिराकूड प्रकल्प हा ओरिसा हा प्रकल्प जो आहे हिराकूड प्रकल्प ओरिसामध्ये राबवला गेलेला हा ऍक्च्युली प्रकल्प महानदीवरती आहे आणि मी काय सांगले चारीच्या चारी, चारी जे प्रकल्प आहेत हे अमेरिकेतील टेनिसी खोरे प्रकल्पावरती पूर्णपणे का आहेत आधारित आहेत त्यामुळं आम्हाला या प्रकल्पावरती काय केला जातो शिवरली प्रश्न हा विचारला जातो मग या प्रकल्पासोबतच अजून महत्वाचे कुठले कारखाने वगैरे या पंचवार्षिक योजनेमध्ये राबवले होते का आपण चार प्रकल्प बघलेत हे बघा प्रतिमान आपण पाहिलं हेरोल्ड डोमर यांचं त्यासोबतच प्राधान्य कशाला दिलेलं होतं शेती क्षेत्राला प्राधान्य दिलं होतं त्यानंतर जे प्रकल्प पहिला प्रकल्प आपण दामोदर खोरे प्रकल्प दामोदर नदीवरचा जो पश्चिम बंगाल आणि झारखंड हे दोन राज्य असतील त्यासोबत त्यानंतर भाकरा प्रकल्प असेल सतलज नदीवरचा जो हिमाचल प्रदेश आणि पंजाब कोसी प्रकल्प असेल ज्याला बिहारचे दुःक्काश्र असं म्हणलं जातं ज्या नदीला तर हा प्रकल्प असणारा कोसी नदीवरचा बिहारसाठी आणि हिराकूड प्रकल्प हा चौथा प्रकल्प अमेरिकेच्या टेनिसी खोरे प्रकल्पावर आधारित असणारे चारी प्रकल्प तर इथं मात्र हा ओरिसामध्ये असणारा या महानदीवरचा प्रकल्प मग याच पंचवार्षिक योजनेमध्ये कुठले कारखाने वगैरे त्या ठिकाणी चालू केलेले होते का किंवा स्थापन केलेले होते का ते तर नक्कीच होते सिंद्री या ठिकाणी काय केलेला होता खत कारखाना उभारलेला होता ओके सिंद्री खत कारखाना असेल कुठल्या याच्यामध्ये तर राज्यामध्ये झारखंडमध्ये सिंद्री खत कारखाना झारखंड ओके त्याच्यानंतर अजून कुठला कारखाना वगैरे होता का या पंचवर्षीय योजनेमध्ये तर नक्कीच रेल्वे इंजिनचा पण आणि रेल्वे डब्याचा पण कारखाना काय केलेले होते याच पंचवर्षी योजनेमध्ये चालू केले होते ज्याच्यावरती एम पीसी वारंवार प्रश्न काय केलेला आहे के विचारला गेलेला आहे तर चित्तरंजनच्या ठिकाणी रेल्वे इंजिनचा कारखाना काय केलेला होता चालू केलेला चित्तरंजन रेल्वे इंजिन रेल्वे इंजिनचा जो कारखाना आहे हा चित्तरंजनच्या ठिकाणी होता आणि हा कुठल्या राज्यामध्ये असेल पीबी पश्चिम बंगाल या ठिकाणी वेस्ट बंगाल या ठिकाणी असेल ते त्याच्यानंतर पेरांबूरच्या ठिकाणी पेरांबूरच्या ठिकाणी रेल्वे डब्यांचा कारखाना चालू केला होता रेल्वे डब्यांचा कारखाना असेल पेरांबूरच्या ठिकाणी चालू केलेला कारण हे येतं टी एनमध्ये तामिळनाडू या ठिकाणी येतं मग हे फक्त तीनच होते का तर नाही आहे अजून काय चालू केलं होतं तर बेंगलोरच्या ठिकाणी जे कर्नाटकमध्ये येणारं एच एम टी तुम्हाला माहीत आहे एच एम टी कंपनीचं जे घड्याळ होतं खूप फेमस होतं आणि तो प्रकल्पसुद्धा काय केला गेला बंद केला गेला एच एम टी बेंगलोर पण आता या बेंगलोरचं नाव चेंज बरं का लक्षात ठेवा कारण बेंगलोरला आता बंगळुरू असं म्हणलं जातं आहे बेंगलोर असं म्हणलं जात नाही आहे बंगळुरू असं म्हणलं जात आहे आणि त्यासोबतच अजून एक अत्यंत महत्त्वाचा असणारा फॅक्टरी याच पंचवर्ष योजनेमध्ये चालू केली होती ते म्हणजे हिंदुस्तान अँटीबायोटिक्स हिंदुस्तान अँटीबायोटिक्स वारंवार विचारला गेला क्वेश्चन याच्यावरती कुठं आहे पिंपरी पिंपरी चिंचवडचा जो भाग आहे पुणे महाराष्ट्रामध्ये हिंदुस्थान अँटोबायोटिक्स हा सुद्धा कारखाना त्या ठिकाणी काय के केलेला असेल चालू केलेला असेल म्हणजे आपण या पंचवर्ष चार प्रकल्प बघितले ज्याच्यामध्ये दामोदर खोरे प्रकल्प भाकरा नांगल प्रकल्प कोसी प्रकल्प हिराकूड प्रकल्प त्यानंतर हे असणारे पाच त्या ठिकाणी स्थापन केले गेलेले कारखाने वगैरे असतील ज्याच्यामध्ये सिंद्रीच्या ठिकाणचा खत कारखाना असेल झारखंडमधला चित्तरंजनच्या ठिकाणचा रेल्वे इंजिनचा कारखाना असेल पश्चिम बंगालमधला पेरामूरच्या ठिकाणी असणारा रेल्वे डब्यांचा कारखाना असेल तामिळनाडूच्या ठिकाणचा असणारा त्याचसोबतच बंगळुरू म्हणजे त्यावेळेचं बेंगलोर सध्याचं बंगळुरू या ठिकाणी एच एम टी याची स्थापना केली असेल या कंपनीची त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिंदुस्थान अँटीबायोटिक्स पिंपरी पुणे या ठिकाणी म्हणजे पहिल्या पंचवर्षिणीमध्ये अत्यंत हो महत्त्वाच्या असणाऱ्या ह्या घटना काय झालेल्या होत्या घडलेल्या होत्या ज्यावरती आम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न हा काय केला जातो तर तो विचारला जातोच मग अजून एक अत्यंत महत्त्वाची घटना याचा कालावधी हो काय आहे मला कोणी सांगाय एकोणीसशे छप्पन्न कालावधी हो बरोबर आहे एकतीस मार्च एकोणीसशे छप्पनला आहे मी तुम्हाला सांगितलं होतं की एसबीआयची स्थापना जी आहे स्टेट बँक ऑफ इंडियाची ही स्थापना कधीची आहे चे, म्हणजे याच पंचवार्षीय योजनेमध्ये काय झालेलं आहे स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना सुद्धा झालेली आहे कारण इम्पिरियल बँकेचं जे रूपांतर आहे हे इम्पेरियल बँकेचं रूपांतरच काय केलं गेलं एस बी आयमध्ये त्या ठिकाणी केडे केलं गेलं आणि मी स्टेट बँक ऑफ इंडियासाठी तुम्हाला कमिटी साईनली होती ती म्हणजे बँकिंगमध्ये ए डी गोरवाला समिती या एडी गोरवाला समितीच्या शिफारशीनुसार काय केलं गेलं एस बी आयची स्थापना केली गेली ती घटनासुद्धा याच योजनेमध्ये झाली मग याच्यामध्ये आर्थिक वाढीचा जो दर होता हे टार्गेट किती ठेवलेलं होतं ॲचिव किती झालं अहो इथं पण आता एम क्वेश्चन विचारायला चालू केले परसेंटेजमध्ये सुद्धा मग आर्थिक वाढीचा असणारा दर किती होता म्हणजे टार्गेट किती होतं बघू आपण आर्थिक वाढीचा दर आर्थिक वाढीचा दर म्हणजे अंदाजी संकल्पित जो केलेला होता टार्गेट ठेवलेलं होतं टू पॉइंट वन पर्सेंटचं पण ऍचिव जे झालं साध्य जे झालं हे साध्य किती झालेलं आहे थ्री पॉइंट सिक्स पर्सेंट म्हणजे आपण काय म्हणू शकतो ही पंचवार्षिक योजना काय झालेली असेल सक्सेसफुल झालेली असेल पण आपल्याला मॅक्झिमम करून जो प्रश्न विचारला जाणार आहे तो प्रकल्प आणि या भागावरती पहिल्या पंचवार्षिक योजनेवरती जर क्वेश्चन विचारला गेला तर तिथंच तो क्वेश्चन काय होऊ शकतो विचारला जाऊ शकतो त्यानंतर अत्यंत महत्वाची असणारी ती म्हणजे सेकंड प्लॅन ज्या सेकंड वरती सुद्धा आम्हाला परीक्षेमध्ये काय केला जातो तर क्वेश्चन विचारला जातो कारण या पंचवर्ष योजनेवरती फिक्स असतोच प्रश्न दुसऱ्या पंचवर्ष योजनेवरती दुसरी पंचवार्षिक योजना जी आहे ह्या दुसरी पंचवार्ष योजना जी एक एप्रिल एकोणीसशे छप्पन्न ते एकतीस मार्च एकोणीसशे एकसष्ट मग प्रश्न आम्हाला असा पण विचारेल कि हो त्यांनी विचारला सुद्धा आहे की कोणत्या पंचवार्षिक योजनेची सुरुवात हे समाजवादी समाज रचनेचं तत्व स्वीकारल्यानंतर झाली कुठले असणार आहे सेकंड प्लॅन असणार आहे तो मग सर सगळ्यात महत्वाचं काय समाजवादी समाज रचनेचं तत्व केव्हा स्वीकारलं हा एक महत्वाचा मुद्दा आहे कारण त्याच्यानंतरच सेकंड प्लॅन चालू झाली तर लक्षात ठेवा काँग्रेसचं राष्ट्रीय काँग्रेसचं तामिळनाडूच्या ठिकाणी जी आवडी आहे या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन होतं त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते यू एन ढेबर आणि त्या अधिवेशनामध्ये समाजवादी समाज रचनेचं तत्व स्वीकारलेलं होतं अधिवेशन कधीचं होतं एकोणीसशे पंचावन्नच अधिवेशन होतं नाईनटीन फिफ्टी फाईव्हचं अधिवेशन होतं समाजवादी समाज रचनेचं तत्व हे स्वीकारलं होतं आणि त्याच्यानंतर चालू झालेली पंचवार्षिक योजना कुठली असेल तर ही दुसरी पंचवार्षिक योजना मग या पंचवार्ष योजनेचा कालावधी का आहे कालावधी एक एप्रिल छप्पन ते एकतीस मार्च एकोणीसशे एकसष्ट हे एक एप्रिल आणि एकतीस मार्च असं का असेल अरे आपले इकॉनॉमिकल इयर जे आहे आर्थिक वर्ष जे आहे हे कधी चालू होतंय एक एप्रिलला चालू होतं आणि आर्थिक वर्ष आपलं एकतीस मार्चला त्या ठिकाणी काय होतं संपत बँकांचंही बघा तुम्ही एक एप्रिल ते एकतीस मार्च आर्थिक वर्ष आपलं महसुली वर्ष जे आहे रेव्हेन्यू इयर जे आहे हे एक ऑगस्टला चालू होतं रेव्हेन्यू इयर एक ऑगस्टला चालू होतं पण आर्थिक वर्ष आपलं एक एप्रिलला चालू होतं पण अजून एका कमिटीनं अशी शिफारस केलेली आहे की ती शिफारस कुठली आहे तर काय केलं जावं तर एक एप्रिलच्या ऐवजी आर्थिक वर्ष एक जानेवारीला त्या ठिकाणी सुरू केलं जावं म्हणजे एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर हे आर्थिक वर्ष काउंट केलं जावं हे शिफारस केलेली आहे आणि ती समिती आहे सुखमाय चक्रवर्ती समिती समितीचं नाव लक्षात ठेवा एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर हे आर्थिक वर्ष गाय धरलं जावं अशी शिफारस जी केली ती शिफारस सुखमाय चक्रवर्ती समितीनं त्या ठिकाणी काय केलेले आहे ती शिफारस केलेली आहे पण अजून ते आर्थिक वर्ष आपण ऍक्सेप्ट केलेलं नाहीये तर सध्या आपलं आर्थिक वर्ष हे एक एप्रिल ते एकतीस मार्च हेच काय केलं जाते काउंट केलं जाते मग आपण पहिल्या पंचवार्षीनंतर दुसरी पंचवार्षिक योजना जी बघतोय तर जी समाजवादी समाजरचनेचं तत्व स्वीकारल्यानंतर चालू झालेली योजना असेल ती म्हणजे ही सेकंड प्लॅनिंग असेल तर या सेकंड प्लॅनिंगच्या बाबतीमध्ये या ठिकाणी जे प्रतिमान ऍक्सेप्ट केलेलं होतं जे मॉडेल ऍक्सेप्ट केलं ते कुठलं होतं पी सी महालनोबीस मागाशीच तुम्हाला यांची एक कमिटी सांडली होती मी नॅशनल इन्कमच्या वेळेस पी सी महालनोबिसांची राष्ट्रीय उत्पन्न समिती त्याचे अध्यक्ष कोण पी सी महालनोबीस होते बरोबर आहे एकोणीसशे एकोणपन्नास ची कमिटी आपण राष्ट्रीय उत्पन्नात पाहिलेली होती तर दुसऱ्या पंचवार्षी योजनेसाठी प्रतिमान जे ॲक्सेप्ट केलं गेलं जे मॉडेल एक्सेप्ट केलं गेलं ते पी सी महालनोबीस यांचं मॉडेल ऍक्सेप्ट केलं मग आम्ही पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये जे प्राधान्य दिलतं ते ॲग्रीकल्चर सेक्टरला दिलत पण आता दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये आम्ही जे प्राधान्य देतोय ते प्राधान्य कशाला देतोय आम्ही उद्योग क्षेत्राला प्राधान्य देतोय का दिलेलं असेल तर उद्योग क्षेत्राला प्राधान्य तर सगळ्यात महत्वाचं आमच्या देशामध्ये पहिलं औद्योगिक धोरण जे आहे हे पहिलं औद्योगिक धोरण एकोणीसशे अठ्ठेचाळीसला ला घोषित केलं आणि दुसरं औद्योगिक धोरण जे आहे हे दुसरं औद्योगिक धोरण मात्र एकोणीसशे छप्पनला काय आहे आमचं दुसरं औद्योगिक धोरण त्या ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे आमची पंचवार्षिक योजना ही दुसरी छप्पनलाच त्या ठिकाणी चालू झालेली आहे दुसरा उद्योग धोरणही छप्पनला डिक्लेअर केलेलं आहे म्हणून आम्ही सेकंड प्लॅनिंगमध्ये काय केलेलं असेल उद्योग क्षेत्राला प्राधान्य दिलं कारण आम्ही कृषी क्षेत्राच्या बाबतीमध्ये आम्हाला जेवढी वाढ पाहिजे होती तेवढी आम्ही अचीव केलेली होती त्यामुळं आम्ही आता काय केलं तो उद्योग क्षेत्रामध्ये या पंचवर्ष योजनेपासून आम्ही त्या ठिकाणी वळलेलो होतो मग उद्योग क्षेत्राला दिलेलं जे प्राधान्य होतं कारण सगळ्यात महत्त्वाचं ही जी योजना आहे तर या योजनेला एक उपनाव होतं या योजनेचं उपनाव काय आहे नेहरू नोबीस योजना हा योजनेचं उपनाव लक्षात ठेवा नेहरू नोबीस योजना उपनाव सुद्धा काय काय वेळेस काय केलं जातं विचारलं जातं एमपीसी कडून तर त्याचं उपनाव आहे नेहरू महालनोबीस योजना असणार मग या योजनेमध्ये कोणते स्टील प्लॅन्ट पोलाद उद्योग उभारलेले होते का तर नक्कीच उभारले होते भिलाई दुर्गापूर रुर्केला हे तीन स्टील प्लांट या पंचवार्षिक योजनेमध्ये उभारले होते तर विद्यार्थी मित्रांनो या सेकंड प्लॅनिंगमध्ये जे स्टील प्लांट उभारले जातात ज्याच्यामध्ये पहिला स्टील प्लांट हा भिलाई रशियाच्या मदतीनं एकोणीसशे ला त्यानंतर रुरकेला पश्चिम जर्मनीच्या मदतीनं एकोणीसशे एकोणसाठलाच आणि दुर्गापूर हा मात्र ब्रिटनच्या मदतीनं असणारा एकोणीसशे बासष्टला एकोणीसशे बासष्टला चायना आहे आपल्या सर्वांना काय आहे हे चांगलं माहीत आहे तर या सेकंड प्लॅनिंगमध्ये असणारे जे तीन स्टील प्लॅन्ट आहेत ज्यांच्यावरती आम्हाला प्रश्न काय केला जातो विचारला जातो त्यासोबतच भेलची स्थापना सुद्धा भोपाळच्या ठिकाणी काय केलेली होती याच पंचवार्षिक योजनेमध्ये केलेली होती भेल भोपाळ भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड तर याची स्थापना सुद्धा भोपाळच्या ठिकाणी काय केलेली होती थी? त्या ठिकाणी केलेली होती आणि दोन खत कारखाने या ठिकाणी स्थापन, स्थापन केले ते म्हणजे खत कारखाने कुठले आहेत खत कारखाने दोन ठिकाणी स्थापन केलेले होते एक म्हणजे नांगल आणि दुसरा रुर्केला या दोन ठिकाणी मात्र खत कारखाने त्या ठिकाणी स्थापन केले होते आणि पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये मात्र खत कारखाना कुठं होता हो। सिंद्रीच्या ठिकाणी खत कारखाना काय झालेला का होता स्थापन त्या ठिकाणी केलेला होता मग सगळ्यात महत्वाची गोष्ट जर असेल तर या सेकंड प्लॅनिंगच्या वेळेस त्याचं मूल्यमापन ज्यावेळेस ज्या वेळेस आपण करायला जाऊ तर वाढीचा दर जो आहे हा चार पॉईंट एकवीस टक्के त्या ठिकाणी वाढीचा दर असेल पण पोलत उद्योगामध्ये मात्र काय झालेली होती वाढ झालेली होती जिथं आम्हाला या स्टील प्लॅन्ट मग इथं एम पीस सीनं आत्तापर्यंत हे तिन्ही स्टील प्लॅन्ट भेल असेल याच्यावरती विचारला गेलेला आहे आणि नांगलाइंड रुलकेला खत कारखाने दोन याच्यावरती प्रश्न काय केलेला आहे एम पेस सीकडून तो विचारला गेलेला आहे म्हणजे सेकंड प्लॅनिंग असेल मग थर्ड प्लॅनिंगचा ज्यावेळेस आम्ही विचार करतो तर या तिसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या वेळेस जो कालावधी होतायचा आम्ही जे प्राधान्य दिलेलं होतं मग जिथं आम्ही म्हणतो की तिसऱ्या पंचवार्षिक योजनेला जे प्राधान्य वगैरे दिलेलं होतं ज्याचा कालावधी होता हा एकसष्ट पासून चालू झालेला कालावधी या तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा एकसष्ट ते सासष्ट कारण सासष्ट पासून नियोजनाला आपण काय केले आहे सुट्टी त्या ठिकाणी देऊन टाकलेली आहे त्याच्या पाठीमागचे रिझन काय होते सुट्टी देण्याच्या ते रिझन ही आपण पाहू कारण त्याच्यावरती सुद्धा प्रश्न हा काय केला जातो विचारला जातो म्हणजे आमची असणारी थर्ड प्लॅन ही तिसरी पंचवार्षिक योजना हो तर या तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा हो कालावधी जो तुम्हाला मी सांगितला एक एप्रिल एकोणीसशे एकसष्ट ते एकतीस मार्च एकोणीसशे सासष्ट सासष्ट नंतर नियोजनाला सुट्टी दिली गेलेली होती तर याचा मुख्य भर जो हो होता तो कृषी आणि जड उद्योग यावरती मुख्य भर काय, या काय केला तर तिसऱ्या पंचवर्ष योजनेमध्ये त्या ठिकाणी दिलेला होता पहिल्यामध्ये शेती दुसऱ्यामध्ये उद्योग तिसऱ्यामध्ये कृषी आणि जड उद्योग याला प्राधान्य त्या ठिकाणी काय केलं असेल दिलेलं असेल मग प्रतिमान काय असणार आहे तर यश चक्रवर्ती आणि महाल नोबीस प्रतिमानावरती आधारित असणारी तिसरी पंचवर्ष योजना आमची काय होती त्या ठिकाणी पंचवर्ष योजना होती तर या पंचवर्ष योजनेमध्ये टार्गेट ज्या ठेवलेले थे होत्या आर्थिक वाढीचं ते ॲक्च्युली टार्गेट होतं या आर्थिक वाढीचं असणारं टार्गेट जे ठेवलं होते पाच पॉइंट फाईव्ह पॉइंट सिक्स पर्सेंट पण ऍचीव्ह जे झालं ऍक्च्युली ते टू पॉइंट सेवन्टी टू पर्सेंट म्हणजे याच्यावरूनच आपण एक गेस करू शकतो की योजना ये जाली का। बात ही पंचवार्षिक योजना यशस्वी झाली का अजिबात नाही ही पंचवार्षिक योजना काय झालेली असेल अयशस्वी झालेली ही पंचवार्षिक योजना असेल ज्यासाठी टार्गेट फाईव्ह पॉईंट सिक्स पर्सेंट ठेवलेलं होतं पण अचीव्ह झाले टू पॉईंट सेवन्टी टू पर्सेंट फक्त आणि सगळ्यात महत्वाचं अजून एक उद्दिष्ट होतं ते उद्दिष्ट कुठलं तर रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात या पंचवार्षिक योजनेमध्ये केली जाईल असं सांगलेलं होतं त्यासोबतच संधीची समानता उपलब्ध करून दिली जाईल आणि स्वावलंबत्व काय केलं जाईल आम्ही शक्यतो स्वावलंबी कसं हो हे पाहिलं जाईल या पंचवर्ष योजनेमध्ये आम्ही ही उद्दिष्ट ठेवलेली होती की जेणेकरून आम्ही खाद्य खाद्यसमेस खाद्य समस्येच्या समाधानासाठी आम्ही काय केलेलं होतं तर सघन कृषी क्षेत्र कार्यक्रम हा सुद्धा आम्ही काय केला एकोणीसशे चौसष्ट पासष्टला त्या ठिकाणी चालू केलेला होता त्यासोबतच एकोणीसशे पासष्टला ही महत्त्वाची घटना आहे लक्षात ठेवा एकोणीसशे पासष्टला कृषी मूल्य आयोगाची स्थापना केली ती कृषी मूल्य आयोग हा कृषी मूल्य आयोग विचारला जाऊ शकतो कारण कृषी कायदे जे आहेत भरपूर चर्चेला आलेले होते त्यामुळे कृषी मूल्य आयोग हा विचारला जाईल प्रोफेसर दंतवाला यांच्या अध्यक्षतेखाली या आयोगाची स्थापना केलेली होती दंतवाला यांच्या अध्यक्षतेखाली काय होता हा कृषी मूल्य आयोग एकोणीसशे पासष्टला ला स्थापन त्या ठिकाणी तो केलेला होता त्यासोबतच एफ सी ची आपल्याला माहिती आहे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची स्थापना सुद्धा या पंचवर्ष योजनेमध्ये आहे नाइनटीन सिक्स्टी फाईव्हला एफ सी आय प्रश्न विचारला गेलेला आहे याच्यावरती एफ सी आय फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया नाईनटीन सिक्स्टी फाईव्हलाच असेल आणि याच पंचवर्ष योजनेमध्ये उद्योग क्षेत्राला कर्ज पुरवठा करणारी एकमेव बँक म्हणून जिचा उल्लेख केला जातो तिची स्थापनासुद्धा याच पंचवर्ष योजनेमध्ये झालेली आहे आणि ती केव्हा नाईन्टीन सिक्स्टी फोरला आय डी बी आय आय डी बी आय ही बँक इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया जिचा फुल फॉर्म आहे ही 1964 सिक्स्टी फोरला काय केली होती याच पंचवार्षिक योजनेमध्ये स्थापन केलेली होती पण ही पंचवार्षिक योजना अयशस्वी होण्याच्या पाठीमागचे रिझन काय एम पी एस सी आपणाला त्याच्यावरतीही प्रश्न विचारते तर त्याच्यामध्ये रिझन कुठले कुठले होते हो। तर सगळ्यात महत्वाचं एकोणीसशे बासष्टचं चायना युद्ध कारण आपण ज्या क्षेत्रासाठी खर्चाची तरतूद केलेली होती निधीची तरतूद केलेली होती तर आपल्याला तो निधी तो पैसा आपल्याला संरक्षण क्षेत्राकडे काय करावं लागलेला होता वळवावं लागलेला होता म्हणजे आपण ज्या क्षेत्रासाठी हे टार्गेट ठेवले होते त्या क्षेत्रामध्ये जर टार्गेट याची होणार आहेत का टार्गेट याची होणार आहेत जर आपण तो खर्च काय केलेला होता तो पैसा दुसरीकडे काय केला होता वळवलेला होता म्हणजे अयशी होण्याचं पहिलं कारण कुठल्या कुठल्या घटना घडलेल्या असतील तर हे सर्वच्या सर्व ह्या गोष्टी कारणीभूत असतील ही योजना यशस्वी होण्यासाठी एक म्हणजे एकोणीसशे बासष्टचं चीन युद्ध याच पंचवर्ष योजनेत त्यानंतर एकोणीसशे पासष्टला कुठली घटना होती पाकिस्तानसोबतचं युद्ध पाक युद्ध तिसरी घटना होती एकोणीसशे पासष्ट सासष्टचा दुष्काळ नाईनटीन सिक्स्टी फाईव्ह सिक्स्टी सिक्स भीषम दुष्काळ आणि या तिन्हीच्या तिन्ही कारणांमुळं काय झालेलं होतं तिसरी पंचवार्षी योजना पूर्णपणे अयशस्वी झालेली होती जिथं आपण टार्गेट किती ठेवलं होतं पाहिलं होतं फाय पॉईंट सिक्स पर्सेंट अचीव्ह झालं किती पूर्णपणे अयशस्वी झाली त्याला ही तीन कारणं होती आय एम पी आहे तिन्ही कारण व्यवस्थित लक्षात ठेवा एकोणीशे बासष्ट चीन युद्ध पासष्टचं पाक युद्ध आणि पासष्ट सासष्टचा सा भीषम दुष्काळ मग आपण तिसऱ्या पंचवार्षी योजनेनंतर काय केलं पूर्णपणे नियोजनाला सुट्टी देऊन टाकली की पंचवार्षिक योजना आता लगेच कंटिन्यू करता येणार नाहीये असं आम्ही सांगितलं कारण सध्या देशामध्ये पुढची पंचवार्षिक योजना ती म्हणजे चौथी पंचवार्षिक योजना राबवण्याची कंडिशन नाहीये म्हणून आम्ही नियोजनाला सुट्टी दिली म्हणजे आम्ही एक वार्षिक योजना राबवल्या त्या एक वार्षिक योजनांचे जे कालावधी होते कुठले कुठले एकोणीसशे सासष्ट ते सदुसष्ट एकोणीसशे सदुसष्ट ते अडुसष्ट एकोणीसशे अडुसष्ट ते एकोणसत्तर हे सलग तीन वर्ष आम्ही एक वार्षिक योजना त्या ठिकाणी राबवलं असेल स्वावलंबनावरती आम्ही भर दिलेला होता कारण आम्हाला पुढच्या पंचवार्षिक योजना राबवण्यासाठी आम्हाला काय करायचं होतं तर सगळ्यात महत्वाचा बेस तसा तयार करायचा होता आमच्या अर्थव्यवस्थेला कुठेतरी एका उड्डाण अवस्थेमध्ये घेऊन जायचं होतं की जेणेकरून आम्ही पूर्णपणे हा बेस तयार झाल्यानंतर चौथी पंचवार्षिक योजना आम्ही काय करणार होतो स्टार्ट करणार होतो त्यामुळे आम्ही तीन पंचवार्षिक योजना राबवल्या हो गेल्या यामध्येच घटना ज्या घडल्या त्या घटना कुठल्या कुठल्या असतील तर आपणाला माहित आहे तर सासष्टच्या वेळेस रुपयांचं सा काय केलेलं होतं अमूल्यन त्या ठिकाणी केलेलं होतं म्हणजे जवळजवळ एकोणीसशे सहा जून एकोणीसशे सासष्टला सहा जून एकोणीसशे सासष्ट ही डेट लक्षात ठेवा रुपयाचं जे अवमूल्यन केलं रुपयाचं अवमूल्यन केलं म्हणजे काय केलं तर डॉलरच्या बाबतीमध्ये आपल्या रुपयाचं मूल्य कमी केलेलं होतं रुपया पाडलेला होता आपला तो कितीने छत्तीस पॉईंट पाच टक्क्यांनी आपला रुपया काय केला सहा जून एकोणीसशे सासष्टला त्या ठिकाणी तो पाडलेला होता म्हणजे रुपयाचं अवमूल्यन त्या ठिकाणी केलेलं होतं त्यानंतर पुढची घटना कुठली होती तर हरित क्रांतीला आम्ही सुरुवात केली ती सिक्स्टी सिक्स हरित क्रांती तर इथं मात्र आम्हाला हरित क्रांतीच्या बाबतीमध्ये आम्ही सक्सेसफुल हरित क्रांती केलेली होती ओके तर इथं जनक ही विचारले जातात महाराष्ट्र हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक असतील देशाच्या हरित क्रांतीचे जनक एम एस स्वामीनाथन असतील आंतरराष्ट्रीय हरित जनक नॉर्मन बोरलॉग असतील तर हरित क्रांती पण इथं अजून एक प्रश्न विचारला जातो हरित क्रांतीच्या बाबतीमध्ये तो प्रश्न कुठला असतो की हरित क्रांती कोणत्या दशकामध्ये चालू केलेली होती तर ही जी हरित क्रांती आहे ही साठच्या दशकामध्ये काय केली चालू केली ती म्हणजे कधी होती एकोणीसशे सासष्ट पासष्ट सासष्टच्या दरम्यान हरित क्रांती आपण चालू केलेली होती आणि एकोणीसशे एकोणसत्तरला ला महत्वाची घटना आहे एकोणीसशे एकोणसत्तर चौदा बँकांचे राष्ट्रीयकरण केलेलं होतं चौदा बँकांचं काय केलं होतं त्या ठिकाणी राष्ट्रीयकरण त्या ठिकाणी ते केलेलं होतं नॅशनलायझेशन केलेलं होतं त्याच्या पाठीमागं जे रिझन दिलेलं होतं कारण या चौदा बँकांमध्ये सगळ्यात जास्त ठेवी असणारी जी बँक होती ती म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि सगळ्यात कमी ठेवी असणारी बँक होती बँक ऑफ महाराष्ट्र या चौदा बँकांचं नॅशनलायझेशन त्या ठिकाणी केलं गेलं रिझन दिलं इकॉनॉमिकली सेंट्रलायझेशन झालं ना पाहिजे आणि हे जे मोठे उद्योग आहेत हे सर्व जे सर्व उद्योग सरकारने आपल्या ताब्यात घ्यावे यासाठी एकोणीसशे एकोणसत्तरला मात्र चौदा बँकांचं लाशलायसन घडून आणलेलं होतं आम्ही या तीन वार्षिक योजना मात्र काय केल्या होत्या राबवलेल्या होत्या आणि असा बेस तयार केला की जेणेकरून पुढची पंचवार्षिक योजना आम्हाला काय करता येईल त्या ठिकाणी ती राबवता येईल मग ज्या पंचवार्षिक योजनेवरती आम्हाला प्रश्न विचारला जातो ती पुढची पंचवार्षिक योजना म्हणजे कुठली तर चौथी पंचवार्षिक योजना म्हणजे पहिला सुट्टीचा कालखंड कुठला असेल पहिला सुट्टीचा कालखंड हा एकोणीसशे सहासष्ट ते एकोणीसशे एकोणसत्तर हा पहिल्या सुट्टीचा कालखंड झाला त्यानंतर आमची चौथी पंचवार्षिक योजना चालू केली गेली चौथी पंचवार्षिक योजना मग या चौथ्या पंचवार्षिकचा कालावधी काय असणार आहे एक एप्रिल एकोणीसशे एकोणसत्तर ते एकतीस मार्च एकोणीसशे चौऱ्याहत्तर मला लगेच आय म्हणतो इंदिरा गांधींनी गरिबी हटावची घोषणा कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये केली हा प्रश्न आम्हाला इथे काय केला जातो विचारला जातो ॲक्च्युली इंदिरा गांधींनी काय केलेलं होतं तर एकोणीसशे एकाहत्तरच्या असणाऱ्या ज्या संसदीयच्या असणाऱ्या ज्या निवडणुका होत्या तर त्यावेळेस इंदिरा गांधींनी याच पंचवार्षी योजनेमध्ये म्हणजे मार्च एकोणीसशे एकाहत्तरच्या एकाहत्तरला गरिबी हटाओ गरिबी याची घोषणा दिलेली होती पण विरोधक काय म्हणतो ते इंदिरा गांधी म्हणतो त्या गरिबी हटाओ आणि विरोधक म्हणतो ते इंदिरा हटाओ म्हणजे टोटल अपोजिट घोषणा त्या ठिकाणी दिली जात होती परंतु इंदिरा गांधींनी मार्च एकोणीसशे एकाहत्तरला ज्या संसदीय निवडणुका होत्या त्यावेळेस मात्र काय केली ती गरीबी हटावची घोषणा दिलेली होती एम पी एस सी वारंवार याच्यावरती प्रश्न हा विचारत होते पण नंतर थोडासा संभ्रम निर्माण झाला की ऍक्च्युली गरीबी हटावची घोषणा चौथ्या पंचवार्षिक योजनेमधली आहे का पाचव्यातली आहे याच्यावरून कन्फ्यूज झाल्यानंतर पुन्हा एम पी सीने हा प्रश्न शक्यतो हा विचाराचा काय केलेला आहे कमी केलेला आहे पण लक्षात असू द्या मार्च एकोणीसशे एकाहत्तरला गरीब आठवडाची घोषणा मात्र याच पंचवर्ष योजनेमध्ये केली होती मग कुठले कुठले कार्यक्रम राबवलेले होते का या पंचवर्ष योजनेमध्ये नक्कीच राबवले होते कुठले कार्यक्रम होते डी होता म्हणजे ड्राफ्ट फ्रॉन एरिया प्रोग्रॅम असेल ज्याला आम्ही एकोणीसशे त्र्याहत्तरचा आवर्षण प्रवण क्षेत्र विकास कार्यक्रम असं म्हणतो आवर्षण प्रवण क्षेत्र विकास कार्यकर कार्यक्रम आवर्षण प्रवण क्षेत्र विकास कार्यक्रम याच पंचवर्षावर योजनेत राबवला एकोणीसशे त्र्याहत्तरला एकोणीसशे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तरला त्या ठिकाणी एस एफ डी ए म्हणजे स्मॉल फार्मर्स डेव्हलपमेंट ॲथॉरिटीज याची स्थापना केलेली होती म्हणजे लघु शेतकरी विकास अधिकरण लघु शेतकरी विकास अधिकरण त्याच्यानंतर याच पंचवर्ष योजनेत मी तुम्हाला सांगितलं होतं स्टील प्लॅन्ट तीन स्टील प्लांट दुसऱ्या पंचवर्ष योजनेतले बिलाई दुर्गापूर रुर केला चौथा स्टील प्लांट जो परीक्षेत आपल्याला प्रश्नामध्ये विचारला जातो कुठला बोकारोचा हा बोकारो स्टील प्लांट मात्र एकोणीसशे बहात्तर बोकारो पोलाद उद्योग काय केलं होतं त्या ठिकाणी स्थापन केलं आणि यासाठी सुद्धा मदत कोणी केलेली होती जसं भिलाईसाठी मदत रशियाने केलेली होती तसंच बोकारो साठी सुद्धा रशियानेच त्या ठिकाणी मदत केलेली होती आणि सेल स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड एस ए आय एल सेलची स्थापना सुद्धा स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड याच पंचवर्षीय योजनेमध्ये नाईनटीन सेवन्टी थ्रीला केलेली होती या घटना व्यवस्थित लक्षात ठेवा या चौथ्या पंचवार्ष योजनेच्या बाबतीमध्ये याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न हा काय केला जाईल विचारला जाईल आणि शुअरली तो क्वेश्चन असेल विशेष घटना कुठल्या घडलेल्या त्याच्यामध्ये तर जे मागाशी तुम्हाला मी सांगितलं जुलै एकोणीसशे एकोणसत्तरला चौदा बँकांचं झालेलं का असेल राष्ट्रीयकरण असेल त्याच्यानंतर भारतीय साधारण विवाह महामंडळाची स्थापना एकोणीसशे त्र्याहत्तरला केली याच पंचवार्ष योजनेमध्ये ती स्थापना असेल त्यासोबतच या पंचवार्षिक योजनेचं अजून एक वैशिष्ट्य आहे आपणाला माहिती आहे आपला जो व्यापार आहे आपला व्यापार हा दोनच वेळेस फक्त अनुकूल होता म्हणजे आपल्या आयातीपेक्षा आपली निर्यात कशी होती जास्त होती आणि ती दोनच वेळेस तर याच पंचवार्षिक योजनेमध्ये पहिल्यांदा आपला व्यापार काय होता अनुकूल होता म्हणजे आयातीपेक्षा निर्यात जास्त होती किंवा एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तर व्यापार अनुकूल पहिल्यांदा झालेला होता भारताचा व्यापार अनुकूल असेल पहिलीच वेळ आणि दुसऱ्यांदा कधी होता हो शहात्तर सत्याहत्तर पहिल्यांदा बहात्तर त्र्याहत्तर आणि दुसऱ्या वेळेस म्हणजे शहात्तर सत्याहत्तर ला आपला व्यापार अनुकूल होता त्या ठिकाणी मग नियोजन मंडळानं पहिल्यांदाच काय केलं होतं याच पंचवार्षिक योजनेमध्ये दारिद्रशेचं जे मोजबाप आहे ते कॅलरीच्या स्वरूपामध्ये केलं जावं मग शहरी भागासाठी एका व्यक्तीला दररोजचं किती किलो कॅलरीज समाविष्ट असणारं अन्न भेटलं पाहिजे आणि ग्रामीण भागासाठी किती किलो किलो कॅलरीज समाविष्ट असणारं अन्न भेटलं पाहिजे हे वेगवेगळे निकष असतील मग जेणेकरून ग्रामीण भागासाठी आणि शहरी भागासाठी ज्याच्यामध्ये एकवीसशे कॅलरीज चोवीसशे कॅलरीज हे वेगवेगळे शहरी ग्रामीणसाठी वेगवेगळे निकष असतील आणि ऑल ओव्हर जर आपण पाहिलं इव्हन वर्ल्ड बँक वगैरे असतील किंवा इतर रिपोर्ट असतील साडे बावीसशे किलो कॅलरी जेवढा उष्मांक प्राप्त जर होत असेल आहाराच्या माध्यमातून तर त्यांचा समावेश बी पी एलमध्ये होणार नाही त्यांचा समावेश हा ए पी एलमध्ये होईल पण पहिल्यांदा या चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये दारिद्र्यशेचं जे प्रमाण आहे हे मोजण्यासाठी त्र्याहत्तर चौऱ्याहत्तरच्या दरम्यान मात्र उष्मांकाचा काय केलेला होता कॅलरीच्या बाबतीमध्ये या वापर केला जावा हे मात्र त्या ठिकाणी साइंडलेलं होतं ते, साइंड ते क्लिअर केलेलं होतं आणि याच पंचवार्ष योजनेमध्ये तेलाचे झटकेसुद्धा बसलेले होते तर तेलाचा झटका एकोणीसशे त्र्याहत्तरला तेलाच्या किमती या चारशे टक्क्यांनी काय केलं त्या वाढलेल्या होत्या पण एक महत्त्वाची घटना या पंचवार्ष योजनेमध्ये घडलेली होती कुठली एकोणीसशे एकाहत्तर बंगालची फाळणी झालेली होती भारत पाक युद्ध झालेलं होतं विशेषतः बांगलादेशची निर्मिती झाली होती एकोणीसशे एकाहत्तरला बांगलादेश निर्मिती ही घटना सुद्धा लक्षात ठेवा कारण आता एम पी सीने ट्रेन चेंज केलेला आहे पंचवार्ष योजनेमध्ये घडलेल्या घटना कुठल्या आहेत त्या घटनेवरती त्यांनी प्रश्न विचारायला काय केलेले आहेत चालू केलेले आहेत त्यानंतर मात्र आपण आपली पुढची असणारी जी योजना आहे ती योजना म्हणजे पाचवी पंचवार्ष योजना जी चौऱ्याहत्तर ते अष्ट्याहत्तर या दरम्यानच राबवली गेली कारण काँग्रेसचं सरकार पुन्हा सत्तेमधून काय केलेलं होतं गेलेलं होतं आणि जनता सरकार मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वामध्ये या देशामध्ये काय झालेलं होतं त्या ठिकाणी ते आलेलं होतं म्हणून चौऱ्याहत्तर ते एकोणऐंशी हा ॲक्च्युली एक कालावधी पाहिजे होता पण त्याच्याऐवजी ही योजना पाचवी योजना कधी स्टॉप केली गेलेली होती तर अष्ट्याहत्तरलाच ती योजना ही स्टॉप केली गेलेली होती आणि म्हणजे याचा कालावधी एक एप्रिल एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते एकतीस मार्च एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर हा तिचा कालावधी असेल कारण ॲक्च्युली कालावधी हा एकोणऐंशीपर्यंतचा पर्यंतचा पण एक वर्ष अगोदर ती योजना काय केली होती संपवली त्याचं रिझन तुम्हाला सांगितलंय की जनता सरकार सत्तेमध्ये त्या ठिकाणी आलतं कारण या योजनेमध्ये जो मुख्य भर दिलेला होता तो दारिद्र्य निर्मूलनावरती भर होता आणि स्वावलंबनावरती या पाचव्या पंचवार्षिक योजनेमध्ये काय केलेला असेल तर तो भर हा दिलेला होता पाचवी असणारी पंचवार्षिक योजना मग याच्यामध्ये कोणत्या योजना डिक्लेअर केलेल्या होत्या का याचा कालावधी हो एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते एकोणीसशे अष्ट्याहत्तर ॲक्च्युली तो एकोणऐंशी पाहिजे होता पण एक वर्ष अगोदर संपला पण पाहिलेला आहे मग ट्रायसेम चालू केलं होतं कुठल्या कुठल्या योजना होत्या एक ट्रायसेम ट्रायसेमचा फुल फॉर्म काय होतो ट्रेनिंग ऑफ रुलर यूथ फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट म्हणजे ग्रामीण भागातील तरुणांना हे काय केलेलं होतं तर स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षणाचा कार्यक्रम हा चालू केला होता म्हणजे ट्रायसेम चालू केलं त्यानंतर किमान गरजांचा कार्यक्रम कार्यक्रम ज्याच्यामध्ये काय होतं दारिदृश्य खाली कुटुंबांना मोफत आणि अनुदानित सेवा काय करणं त्या ठिकाणी उपलब्ध करून देणं आणि कामगारांची उत्पादक क्षमता वाढवणं ज्याच्यामध्ये ग्रामीण पण असतील आणि शहरी पण असतील हे किमान गरजांचा कार्यक्रम हा याच पंचवार्ष योजनेमध्ये चालू केलेला होता मग ह्याचे वै वैशिष्ट्य काय आहेत ह्या पंचवार्ष योजनेचे तर याचं पहिलं वैशिष्ट्य लक्षात ठेवा तर या देशाचं म्हणजे भारताचं पहिलं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण याच पंचवार्ष योजनेमध्ये घोषित केलं भारताचे पहिले राष्ट्रीय लोकसंख्या धोरण कधी डिक्लेअर केलं होतं एकोणीसशे शहात्तरला पाचव्या पंचवीस योजनेमध्ये जर क्वेश्चन विचारला हे तर क्वेश्चन विचारलं भारताचं पहिलं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण कधीच आहे तर ते धोरण आहे एकोणीसशे शहात्तरचं त्या ठिकाणी असणारं त्यानंतर मग देशामध्ये पंच्याहत्तरच्या दरम्यान म्हणजे जवळजवळ पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तरला देशात तिसरी राष्ट्रीय आणीबाणी काय केलेली होती जाहीर केलेली होती म्हणजे ती योजना योजनासुद्धा कुठली असणार आहे पाचवीच पंचवर्ष योजना असेल आणि सत्याहत्तरला मात्र जनता पार्टीचं सरकार अस्तित्वात आलेलं होतं आणि मार्च एकोणीशे अठ्याहत्तरला या जनता सरकारने ही पाचवी पंचवार्षिक योजना संपुष्टात त्या ठिकाणी आणलेली होती आणि एक एप्रिल एकोणीसशे अष्ट्याहत्तर पासून पुन्हा आपली स्वतःची असणारी जी योजना होती ती म्हणजे सहावी योजना यांनी सुरू केलेली होती ज्या योजनेला सरकती योजना असं काय केलं जातं म्हणलं जातं म्हणजे सरक त्या योजनेचा जो कालावधी आहे हो ही घटना पहिलं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण लक्षात ठेवा पाचव्या पंचवीस योजनेच्या बाबतीतलं तर सरक्ती योजना जनता सरकारची या योजनेचा ॲक्च्युली जो कालावधी असेल हो हा कालावधी अष्ट्याहत्तर हो एकोणीसशे अष्ट्याहत्तर ते त्र्याऐंशी हा कालावधी असेल हो पण लक्षात ठेवा ऐंशीलाच क्लोज झालं त्र्याऐंशी पर्यंत राबवलीसुद्धा नाही पुन्हा काँग्रेस सत्तेमध्ये आलं आणि काँग्रेसने स्वतःची सहावी पंचवर्ष योजना राबवली पण ही ती योजना जी आहे रुलिंग प्लॅन आम्ही ज्याला म्हणतो पहिल्या सुट्टीच्या कालावधीनंतरचा असणारा तर या सरकती योजनेच्या बाबतीमध्ये मा मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की तर जो प्रश्न आम्हाला विचारला जाईल ते म्हणजे या योजनेमध्ये जे प्राधान्य दिलेलं होतं ते लघु उद्योग क्षेत्राला मध्यम उद्योग क्षेत्राला काय केलं तर प्राधान्य दिलं लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला प्राधान्य दिलं गेलेली योजना कुठली होती ती योजना होती पुन्हा काँग्रेस सत्तेत येऊन स्वतःची त्यांनी सहावी पंचवर्ष योजना त्या ठिकाणी काय केली ती चालू केलेली होती तर ह्या सरक त्या योजनेपर्यंतच्या पण नंतर सगळ्यात महत्वाचं सहावी पंचवर्ष योजना झाली सातवी पंचवर्ष योजना झाली आठवी पंचवर्ष योजना आम्हाला चालू करायची होती पण आठवी पंचवर्ष योजना चालू करण्याच्या अगोदरच आम्ही काय केलेलं होतं तर सगळ्यात महत्त्वाचा आम्ही नियोजनाला सुट्टी दिली ती म्हणजे आता नियोजनाच्या आमच्या सुट्टीचा कालखंड कुठला असणार हा सेकंड कालखंड असणार बरोबर आहे सेकंड कालखंड कधीचा असणार तर नव्वद ते ब्याण्णवचा हा जो कालावधी आहे तो आमचा हा सेकंड कालखंड मात्र त्या ठिकाणी असेल पहिला सासष्ट ते एकोणसत्तर आणि दुसरा मात्र हा नव्वद ते ब्याण्णव कारण या ठिकाणी काही अशा महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या होत्या जेणेकरून आम्हाला नियोजनाला सुट्टी द्यावी लागलेली होती सेकंड टाईम घडामोडी कुठल्या आहेत त्याच्यावर एमपेसीनी क्वेश्चन विचारलेला आहे म्हणजे या ठिकाणी सुद्धा वार्षिक योजना राबवल्या गेल्या एकोणीसशे नव्वद ते ब्याण्णवच्या दरम्यान तर सगळ्यात महत्वाचं काय झालेलं होतं तर बॅलन्स ऑफ पेमेंटचा क्रिसिस झालेला होता व्यवहार तोलाचे संकट एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे ब्याण्णव वार्षिक योजना ज्या राबवलेल्या होत्या ह्या वार्षिक योजना राबवण्याच्या पाठीमागचे रिझन मी सांगितलं तुम्हाला पहिलं बीओपी पी क्रिसिस बॅलन्स ऑफ पेमेंट क्रिसिस सेकंड रिझन होतं परकीय चलनाचा अत्यल्प साठा परकीय चलनाचा अत्यल्प साठा चलना तिसरा असेल वाढती राजकोषीय तूट वाढती राजकोषीय तूट चौथ उद्योग क्षेत्रात मंदी क्वेश्चन आहे याच्यावर लक्षात ठेवा त्याच्यानंतर चलनवाढीचा मोठा दर चलनवाढीचा मोठा दर या रिजन मुळे आम्ही काय केलेलं होतं तर सातवी पंचवार्षिक योजना झाल्यानंतर आठवी पंचवर्षी योजना आम्ही लगेच चालू केलेली नव्हती आम्हाला यातून अगोदर बाहेर पडायचं होतं आणि इथंच आम्ही काय केलं नाईन्टीन नाईन्टी वन एकोणीसशे एक्क्याण्णवला नव औद्योगिक धोरण आम्ही अवलंबलं का उद्योग क्षेत्रात ती करेक्ट आम्ही एल पी जी मॉडेल ऍक्सेप्ट केलं का परकीय चलनाचा अत्यल्प साठा झालेला होता बॅलन्स ऑफ पेमेंटचा क्रिसिस झालेला होता राजकोषीय तूट मोठ्या प्रमाणामध्ये वाढत गेलेली होती आणि चलनवाढीचा दर सुद्धा काय होता मोठा होता म्हणून आम्ही एकोणीसशे एक्क्याण्णवला नवीन आर्थिक सुधारणा आम्ही अवलंबल्या त्यावेळेस सरकार होतं पी व्ही ए नरसिंहराव यांचं आणि त्या ठिकाणी डॉक्टर मनमोहन सिंग सुद्धा होते आणि डॉक्टर मनमोहन सिंग आणि पी व्ही ए नरसिंहराव म्हणून आम्ही म्हणतो की आठवी पंचवार्ष योजना जी आम्ही नंतर चालू केली लि गेली ती राव मनमोहन प्रतिमानावरती आधारित असणारी तर एक्क्याण्णवला मात्र आम्ही काय केलेलं आहे एल पी जी मॉडेल आम्ही ॲक्सेप्ट केलेला आहे कशासाठी तर ह्या सर्व इश्यूमधून आम्हाला बाहेर यायचं होतं जे इश्यू क्रिएट चालते या सर्व इश्यूंमधून आम्हाला बाहेर यायचं होतं म्हणून आम्ही काय केलेलं होतं नियोजनाला सेकंड टाईम सुट्टी दिली ती ती म्हणजे नव्वद ते ब्याण्णव ओके okay. आणि एक्क्याण्णव ला आम्ही काय केलं तर आम्ही नवीन आर्थिक सुधारणा न्यू इकॉनॉमिकल रिफॉर्म्स नाईन्टीन नाईन्टी वन वी ऍक्सेप्ट द मॉडेल ऑफ एल पी जी म्हणजे लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन एकोणीसशे एक्क्याण्णव मॉडेल ऍक्सेप्टल पहिल्यांदा आम्हाला उदारीकरण घडवून आणायचं होतं प्रायवेटायझेशन नाही प्रायव्हेटायझेशन कधी होईल जर आम्ही आठी वगैरे शिथिल जर केल्या तरच काय होणार आहे त्या ठिकाणी इतरांचा प्रवेश होणार आहे पण आम्ही आठी शिथिल नाही केल्या म्हणजे लिबरलायझेशनच आम्ही पहिल्यांदा नाही केलं उदारीकरणच आम्ही नाही केलं तर प्रायव्हेटायझेशन करता येणार आहे का आम्हाला नाहीये म्हणजे पहिल्यांदा आम्ही काय केलंय उदारीकरण आम्ही घडून आणलं आमच्याकडे असणाऱ्या ज्या जाचक आठी वगैरे होत्या या आटी अगोदर आम्ही शिथिल केल्या का तर परकीय चलनाचा आमच्याकडे अत्यल्प साठा राहिलेला होता खूप कमी साठा राहिलेला होता तर हा साठ्यामध्ये आम्हाला वाढ करायची होती आणि अर्थव्यवस्थेचा एक नियम असतो की ज्या देशाकडे परकीय चलनाचा साठा हा मोठ्या प्रमाणात असतो तो देश महासत्ता म्हणून काय करत असतो पुढे येत असतो आणि या परकीय चलनासाठी आपल्याकडे काय का तो दोन कायदे सुद्धा असतील पहिला त्र्याहत्तरचा फेरा एफ आर ए फेरा फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ऍक्ट नाईन्टीन सेवन्टी थ्री पण रेग्युलेशन करण्याच्या ऐवजी नियम त्याचं व्यवस्थापन केलं जावं म्हणून फेराच्या ऐवजी फेमा आणला फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट दोन हजार ओके आणि याच्या माध्यमातून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया परकीय चलनावरती काय करतं तर ते नियंत्रण ठेवण्याचं काम करतं फेरा आणि फेमा तर आता फेमा आहे फेरा नाही आहे म्हणजे पहिल्यांदा आम्ही उदारीकरण घडून आणलेलं आहे त्याच्यानंतर प्रायव्हेटायझेशन आणि त्याच्यानंतर ग्लोबलायझेशन त्या ठिकाणी काय असेल तर ते आम्ही ग्लोबलायझेशन म्हणजे काय आमची अर्थव्यवस्था जगाच्या अर्थव्यवस्थेला काय केली जावी कनेक्ट केली जावी आणि प्रायव्हेटेशनच्या बाबतीमध्ये बीओटी तत्वाचा अवलंब केला जावा बिल्ड अफरेट ट्रान्सफर बांधा वापरा आणि हस्तांतरित करा याच्याने काय होईल बॅलन्स ऑफ पेमेंटचा जो इश्यू झालेला क्रिएट तोही कमी होऊन जाईल सरकारला अनावश्यक जास्त खर्च करण्याची गरज लागणार नाही प्रायव्हेटायझेशन करा प्रायव्हेट व्यक्तीचा पैसा त्यात येईल त्याचे शेअर्स असतील त्याच्यामध्ये त्याच्या माध्यमातून डेव्हलपमेंट करा उद्योग क्षेत्रातली मंदी घालवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय करावं लागेल तर उदारीकरण घडवून त्या ठिकाणी आणावं लागेल त्यानंतर मात्र वेगवेगळ्या कंपन्या येतील आणि त्या ठिकाणी काय करता येईल तर या क्षेत्रामधली मंदी जी आहे ही मंदी हटवता येईल तर विद्यार्थी मित्रांनो आपण आताच पाहिलं की आठवी पंचवार्षिक योजना चालू करण्याच्या अगोदर नियोजनाला का सुट्टी दिली गेली होती म्हणजे एकोणीसशे नव्वद ते एकोणीशे ब्याण्णव ह्या ठिकाणी वार्षिक योजना का राबवली होती त्याचे इश्यू काय क्रिएट झालेले होते की जेणेकरून नियोजनाला सुट्टी दिलेली होती ज्याच्यात आपण पाहिलं परकीय चलनाचा अत्यल्प साठा झाला होता बॅलन्स ऑफ पेमेंटचा क्रिसिस त्या ठिकाणी होता उद्योग क्षेत्रामध्ये मंदी असेल हे त्याच्या पाठीमागचे वेगवेगळे रिझन्स होते म्हणजे या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये कुठंतरी एक प्रकारे अस्थैर्य आलेलं होतं त्यामुळं आपण सेक म्हणजे आठव्या पंचवर्ष योजनेची सुरुवात करण्याच्या अगोदर आपण नियोजनाला हे दुसऱ्या वेळेस आपण काय केलेलं असेल सुट्टी नव्वद ते ब्याण्णवच्या दरम्यान दिलेली असेल आणि आपण म्हणलं की एकोणीसशे एक्क्याण्णवला आम्ही एल पी जी मॉडेल ॲक्सेप्ट केलं म्हणजे लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन की जिथं पहिल्यांदा आम्ही उदारीकरण घडून आणलं त्यानंतर खाजगीकरण असेल आणि आम्हाला सांगलेलं होतं जर तुम्हाला पुन्हा या समस्यांचा सामना जर करायचा नसेल तर तुमची अर्थव्यवस्था तुमच्या देशाची अर्थव्यवस्था ही जगाच्या अर्थव्यवस्थेला तुम्हाला काय करावं लागेल त्या ठिकाणी ती जोडावी लागेल ती कनेक्ट करावी लागेल कारण आमच्याकडं एवढ्या जाचकाटी होत्या अव परकीय चलनाचा अत्यल्प साठा असण्याच्या पाठीमागचे रिझन म्हणजे काय आमच्या देशामध्ये येऊन गुंतवणूक करणं हे गुंतवणूक करायचे असेल आठी जर मोठ्या प्रमाणात असतील तर मला सांगा कुठली बाहेरची व्यक्ती येऊन या देशामध्ये गुंतवणूक करणार आहे अजिबात करणार नाही जर आठी जर शिथिल केलेले असतील तर मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक केली जाईल म्हणून आम्ही एकोणीसशे एक्याण्णवला पुन्हा आमचा रुपया आम्ही काय केलेला होता डॉलरच्या बाबतीत पाडलेला होता म्हणजे तीन वेळेस आम्ही रुपयाचं अवमूल्यन केलेलं आहे एकोणीसशे एकोणपन्नास एकोणीसशे सहासष्ट आणि त्याच्यानंतर ते म्हणजे एकोणीसशे एक्क्याण्णव तीन वेळेस रुपयाचं अवमूल्यन केलं गेलं एक्क्यानं ज्या वेळेस आम्ही अवमूल्यन केलं उदारीकरण आम्ही घडवून आणलं ऑटोमॅटिकली आमच्याकडं असणारा हा एफ आयचा जो ओघ आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये काय झालेला असेल वाढलेला असेल फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटचा हा भले आम्ही मेक इन इंडियाच्या अंतर्गत या एफ आयचा आम्ही फुल फॉर्म चेंज केला आम्ही मेक इन इंडियाच्या अंतर्गत एफडीआयला आम्ही काय म्हणतो फर्स्ट डेव्हलपमेंट इन इंडिया पहिल्यांदा डेव्हलपमेंट कुठं असेल भारतात असेल पण एफडीआय चा फुल फॉर्म काय होतं फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आम्हाला परीक्षेमध्ये याचा फुल फॉर्म सुद्धा विचारला जातो इकॉनॉमिक्समधून या एफडीआय चा म्हणजे त्याच्यानंतर आम्ही काय केलेलं असेल तर हे मॉडेल ऍक्सेप्ट केलं आणि या देशाच्या अर्थव्यवस्थेला एका उड्डाण अवस्थेमध्ये नेलं आणि पुन्हा मात्र आम्ही आठव्या पंचवार्षिक योजनेला सुरुवात केली मग ही आठवी असणारी महत्वाची कारण आपण आता आठवी पंचवर्ष योजना अकरावी पंचवर्ष योजना आणि बारावी पंचवर्ष योजना ह्या तीनच पाहणार आहोत कारण याच्या अगोदर ज्या महत्त्वाच्या आहेत त्या आपण पाहिलेल्या आहेत ज्याच्यावरती आपल्याला परीक्षेमध्ये काय केलं जाईल क्वेश्चन हा विचारला जाईल त्यामुळं टोटल बाराला बारा, बारा योजना आपल्याला पाहण्याची ना गरज नाही आहे ज्या महत्त्वाच्या आहेत ज्याच्यावरती वारंवार क्वेश्चन हा कॉलिंग केला जातो त्याच फक्त योजना आपण पाहतोय तर ही आठवी पंचवार्षिक योजना असणारी मग इचा कालावधी काय असणार आहे या आठव्या पंचवार्षिक योजनेचा तर नक्कीच ही ब्याण्णव पासून चालू झालेली सत्त्याण्णव पर्यंत असणारी योजना असेल आठवी पंचवार्षिक योजना ज्याचा कालावधी एक एप्रिल एकोणीसशे ब्याण्णव ते एकतीस मार्च एकोणीसशे सत्त्याण्णव हा आठव्या पंचवार्षिक योजनेचा काय होता कालावधी होता आणि मी तुम्हाला सांगलेलं होतं की सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी जे मॉडेल होतं हे मॉडेल कुठलं एल पी जी मॉडेल लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन ग्लोबलायझेशन ज्याला राव मनमोहन प्रतिमान सुद्धा काय केलं जातं म्हणलं जातं तर हे मॉडेल या आठव्या पंचवर्ष योजनेसाठी काय केलेलं होतं त्या ठिकाणी स्वीकारलेलं होतं मग मुख्य भर कशावरती दिलता या पंचवार्ष योजनेमध्ये तर मानवी विकासावरती मुख्य भर दिलेला होता आतापर्यंत सूचक नियोजनाचा वापर ह्या सात पंचवार्षिक योजनेपर्यंत केलेला नव्हता पण आठव्या पंचवार्षिक योजनेपासून आम्ही काय केलेलं असेल सूचक नियोजनाचा त्या ठिकाणी आम्ही अवलंब हा केलेला आहे मग यासाठी या, या योजनेमध्ये आम्ही जे वेगवेगळे वेग सुरू केलेल्या योजना होत्या हे योजना कुठल्या कुठल्या होत्या तर आम्ही एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवला राष्ट्रीय महिला कोशाची स्थापना केली ती नाईन्टीन नाईन्टी टू नाईन्टी थ्रीला राष्ट्रीय महिला कोश या राष्ट्रीय महिला कोशाची स्थापना या आठव्या पंचवर्ष योजनेमध्ये आम्ही काय केलेली होती ती केलेली होती त्यानंतर पुन्हा मात्र आम्ही पंतप्रधानांसाठी असलेल्या पंतप्रधानांची रोजगार योजना असेल त्यांच्या नावाने किंवा महिला समृद्धी योजना असेल किंवा खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजना असेल त्यासोबतच अत्यंत महत्वाची असणारी लहान मुलांच्या काय केलं जाईल तर पोषणाचा दर्जा सुधारण्यासाठी मध्यान्ह भोजन आहार योजना सुद्धा काय केली होती या ठिकाणी चालू केलेली होती इंदिरा महिला योजना असेल त्याच्यासाठी त्यासोबतच हँडिकॅप व्यक्तींसाठी चालू केलेली योजना होती पाच ऑगस्ट एकोणीसशे शहाण्णवला ती योजना म्हणजे संगम योजना ती याच पंचवार्षिक योजनेमधली होती पाच ऑगस्ट एकोणीसशे शहाण्णवची संगम योजना कोणासाठी होती हँडिकॅपसाठी होती त्याच्यानंतर आम्ही भूजल विकासासाठी सुद्धा गल्ल्या गंगा कल्याण योजना सुद्धा या आठव्या पंचवर्ष योजनेमध्ये चालू केलेली होती एक फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याण्णवला या योजना विचारलेल्या आहेत त्यांनी एक फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याण्णवला गंगा कल्याण योजना भूजल विकाससाठी चालू केलेली मग ज्यावेळेस आम्ही या आठव्या पंचवार्षी योजनेचं मूल्यमापन करतो एल पी जी मॉडेल ॲक्सेप्ट केल्यानंतर राव मोहन प्रतिमानाचा वापर केल्यानंतर आम्ही जिथं सूचक नियोजन आम्ही वापरलं गेलं मानवी विकासाची सगळ्यात महत्त्वाची कन्सेप्ट मुख्य भर आमचा ज्याच्यावरती होता तर याचा वा, आर्थिक वाढीचा दर जे आम्ही टार्गेट ठेवलं होतं ते फाईव्ह पॉईंट सिक्स पर्सेंट याचं टार्गेट लक्षात ठेवा आर्थिक वाढीचा दर टार्गेट होतं फायव्हॉइंट सिक्स पर्सेंट पण ऍचीव्ह मात्र काय झालेलं होतं जास्त झालेलं होतं म्हणजे सक्सेसफुल झालेली योजना होती सिक्स पॉइंट एट पर्सेंट सहा पॉइंट आठ टक्के एवढं अचीव झालत टार्गेट ठेवलं होतं पाच पॉईंट सहा टक्के मात्र मग वेगवेगळ्या क्षेत्रासाठी आम्ही लक्ष ठेवते कृषी आणि संलग्न असेल उद्योग असेल सेवा असेल या त्यासोबतच ऋणसेवा आणि गुणोत्तर असेल या सर्वांसाठी आम्ही वेगळे टार्गेट ठेवले होते आणि ते टार्गेटसुद्धा आम्ही काय केले असतील मॅक्झिमम आम्ही ती अचीव केलेली होती आणि आठवी पंचवार्षिक योजना मात्र काय झालेली होती त्या ठिकाणी ती सक्सेस ही आम्ही केलेली होती त्यानंतर महत्त्वाची असणारी पंचवार्षिक योजना ती म्हणजे अकरावी पंचवार्षिक योजना तर या अकराव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी काय होता कारण अकरावी आणि बारावी यावरती आम्हाला प्रश्न विचारला जातो तर अकराव्या पंचवर्ष योजनेचा कालावधी काय होतं तर तो कालावधी दोन हजार सात ते दोन हजार बारा कारण बाराव्या पंचवार्ष योजनेचा कालावधी हा शेवटचा दोन हजार बारा ते सतरा त्यानंतर पंचवार्षी योजना देशामध्ये राबवली गेलेली नाही आहे म्हणजे या योजनेचा जो कालावधी आहे अकरावी पंचवार्षी योजना अकरावी पंचवार्षिक योजना दोन हजार सात एक एप्रिल दोन हजार सात ते एकतीस मार्च दोन हजार बारा या कालावधीसाठी राबवलेली याचा मुख्य भर होता सामाजिक सेवेसाठी कारण केंद्र सरकार आणि राज्य सरकार <coughs> सॉरी या दोघांचाही प्रस्तावित खर्चामध्ये काय होता सार्वजनिक क्षेत्राच्या बाबतीमध्ये हिस्सा होता केंद्र सरकारचाही आणि राज्य सरकारचाही पण सर्वात जास्त मात्र खर्चाचं जे क्षेत्र ठेवलेलं होतं टार्गेट ठेवलं होतं ते कुठलं क्षेत्र होतं अकराव्या पंचवीस उन्नमध्ये लक्षात ठेवा सेवा सामाजिक सेवा क्षेत्र होतं आणि त्याच्यावरती सर्वाधिक खर्च केला जाईल किती एकूण खर्चाच्या किती टक्के खर्च हा केला जाईल सामाजिक सेवेवरती ते आकडा मात्र लक्षात ठेवा ज्याच्यावरती विचारला जाईल कारण मुख्य भर मुख्य भरच हा कशावर असेल सामाजिक सेवेवरती तर या सामाजिक सेवेसाठी अकरा योजनेच्या एकूण खर्चामध्ये सर्वाधिक हिस्सा हा मात्र सामाजिक सेवा क्षेत्राचा किती आहे तो एकूण खर्चाच्या तीस पॉईंट थर्टी पॉईंट थ्री पर्सेंट थर्टी पॉईंट थ्री पर्सेंट हा आकडा लक्षात ठेवा परीक्षेमध्ये हा विचारला जाईल त्याच्यानंतर दुसरं एज्युकेशन होतं दोन नंबरला खर्चाच्या बाबतीमध्ये शिक्षण हा एक नंबर झाला एज्युकेशन एज्युकेशनवरती एकूण खर्चाच्या नाईन पॉईंट फाईव्ह पर्सेंट त्यानंतर थर्ड से तिसरं क्षेत्र होतं आरोग्य या आरोग्यावरती फाईव्ह पर्सेंट त्यानंतर शहरी विकास शहरी विकास फोर पॉईंट टू पर्सेंट तर सगळ्यात जास्त जे वेटेज दिलेलं होतं ते वेटेज कशासाठी होतं सामाजिक सेवा क्षेत्रासाठी सर्वात जास्त त्या ठिकाणी वेटेज दिल तर त्या खालोखाल वेटेज होतं एज्युकेशनसाठी त्यानंतर आरोग्य असेल आणि शहरी विकास असेल हे अकराव्या पंचवर्षी योजनेमध्ये टोटल खर्चामध्ये दिलेले काय होते वेटेज होते, होते मग इथं प्रश्न अजून एक विचारला जाईल की याचं टार्गेट किती होतं आणि ॲचिव किती होतं अकराव्या पंचवर्ष योजनेचं आर्थिक वाढीचा दर आर्थिक वाढीचा दर टार्गेट आम्ही ठेवलं होतं नाईन पॉईंट झिरो पर्सेंट आणि ॲचीव झालेला आहे एट पॉईंट टू पर्सेंट मोर इन्क्ल्युझिव्ह ग्रोथ ओके okay, पण बारावी मात्र पुन्हा फास्टर सस्टेनेबल अँड मोर इन्क्लुझिव्ह ग्रोथ असणारी कुठली पंचवर्ष योजना आहे ती पुढची पंचवर्ष योजना शेवटची बारावी पण बाराव्या पंचवर्ष योजनेचं मूल्यमापन करत असताना मात्र ॲचीव किती झालं हे आपण जर पुढची पंचवार्षिक योजना आली असती तर त्या ठिकाणी ते काय झालं असतं आपल्याला समजलं असतं पण नेमकं का टार्गेट्स काय होत्या बाराव्या पंचवर्ष योजनेसाठी त्या बघू आपण पण अकराव्या पंचवर्ष योजनेमध्ये मुख्य भर विचारला जाईल सामाजिक सेवेच्या बाबतीतला सगळ्यात जास्त त्यालाच वेटेज दिल तर खर्चाच्या बाबतीत तीस पॉईंट तीन टक्के त्यानंतर एज्युकेशन आरोग्य आणि शहरी विकास असेल आणि जर टार्गेटवरती हा आय एम पी आहे लक्षात ठेवा प्रश्न विचारला जाईल याच्यावरती विचारलेला आहे आर्थिक वाढीचा जर अकराव्या पंचवीस योजनेचा टार्गेट नऊ टक्के होतं तर ॲच्यू झालं एट पॉईंट टू पर्सेंट मग त्याच्यानंतर शेवटची असणारी ती म्हणजे बारावी पंचवर्ष तर योजना तरतूद कशा कशासाठी केलेली होती कोणत्या योजना होत्या का या बाराव्या पंचवर्ष योजनेमध्ये असणाऱ्या ज्यावरती आम्हाला हा प्रश्न काय केला जाईल विचारला जाईल तर पाहूया आपण मग बारावीचा कालावधी काय असेलो शेवटचाच असणारा तो म्हणजे दोन हजार बारा ते दोन हजार सतरा हा मात्र त्याचा का असणार आहे कालावधी असणार आहे एक एप्रिल दोन हजार बारा ते एकतीस मार्च दोन हजार सतरा कारण दोन हजार पंधरापासूनच पासूनच हे देशामध्ये प्लॅनिंग कमिशन राहिलेलं नव्हतं त्या ठिकाणी काय आलेलं होतं नीती आयोग त्या ठिकाणी आणलेला होता आणि पंचवार्षिक योजना या बाराच्या नंतर राबवली नाहीत नीती आयोगावरती जरी विचारायला लक्षात ठेवा पहिले नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण होते याच्यावरती जर प्रश्न विचारला तर डॉक्टर अरविंद पानगडिया होते सध्या जर कोण आहेत असं जर प्रश्न विचारला गेला कारण डॉक्टर अरविंद यांनी राजीनामा दिला आहे सध्या अरविंद पानगडे आहेत का नाही आहेत तर त्या ठिकाणी कोण आहेत राजीव कुमार आहेत सध्या नीती आयोगाचे उपाध्यक्ष आणि तेच पूर्ण वेळ काम करणारे अधिकारी असतात त्या ठिकाणी तर या बाराव्या पंचवार्षिक योजनेचा असणारा हा कालावधी दोन हजार बारा ते दोन हजार सतरापर्यंतचा आणि याच्यामध्ये सुद्धा जो मुख्य भर दिलेला होता जे वेटेज दिलेलं होतं हे वेटेज कशासाठी होतं सामाजिक का सेवेसाठीच काय केलेलं होतं या पंचवार्षिक योजनेमध्ये सुद्धा वेटेज दिलं या योजनेचा खर्च आपण बघू किती कोटी रुपयांची तरतूद या योजनेसाठी केलेली होती तर नियोजित खर्च जो होता नियोजित खर्च हा शहात्तर लाख एकोणसत्तर हजार आठशे सात कोटी याच्यामध्ये केंद्राचा हिस्सा राज्याचा हिस्सा दोघांची हिस्सा होते याच्यामध्ये तर सेंट्रलचा सेंट्रलचा एकूण खर्चामध्ये हिस्सा किती असेल छप्पन्न पॉईंट पाच टक्के आणि स्टेटचा उर्वरित हिस्सा स्टेटचा म्हणजे फोर्टी थ्री पॉईंट फाईव्ह पर्सेंट टोटल खर्चामध्ये केंद्र सरकार एवढा वाटा उचलेल छप्पन पॉईंट पाच टक्के राज्य सरकार त्रेसष्ट त्रेचाळीस पॉईंट पाच टक्के एवढा वाटा राज्य शासनाचा असेल त्याच्यामध्ये मग सर्वाधिक जे वेटेज दिलं गेलं या क्षेत्रामध्ये खर्च जो केला जाईल या शहात्तर लाख एकोणसत्तर हजार आठशे सात कोटीमध्ये तर कुठल्या कुठल्या क्षेत्रासाठी असेल तर ते क्षेत्र कुठले आहेत पहिलं क्षेत्र होतं सामाजिक सेवा नंबर एक सामाजिक सेवा यासाठी एकूण खर्चाच्या किती टक्के खर्च बाराव्या पंचवीस सांगितलं होतं केला जाईल सामाजिक सेवेवरती चौतीस पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के चौतीस पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के एकूण खर्चाच्या एवढा खर्च सामाजिक सेवेवरती केला जाईल दुसरं ऊर्जा क्षेत्र ऊर्जा क्षेत्र या ऊर्जा क्षेत्रावरती अठरा पॉईंट पंच्याहत्तर टक्के कारण सध्या आयोग एकाला दुसरा प्रश्न हा आकडेवारीवरती विचारतच कदाचित जर पंचवार्षिक योजनेमध्ये जर विचारलं तर अकराव्या आणि बाराव्या पंचवार्ष योजनेची आकडेवारी मात्र ही काय करू शकतं विचारू शकतं त्यामुळे आपण तो भाग पाहतोय ऊर्जा क्षेत्रावरती अठरा पॉईंट पंच्याहत्तर टक्के त्यानंतर ॲग्रिकल्चर सेक्टर कृषी क्षेत्र तर कृषी क्षेत्रानंतर मात्र कृषी क्षेत्रासाठी सतरा पॉइंट पंचवीस टक्के आणि शेवटी वाहतूक क्षेत्र दळणवळण वाहतूक क्षेत्र का कारण हे क्षेत्र देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये अत्यंत महत्वाची भूमिका बजावण्याचं काय करत असतं काम करत असतं तर वाहतूक क्षेत्रासाठी पंधरा पॉईंट सात टक्के एवढं का असेल त्या ठिकाणी प्रमाण असेल आणि आर्थिक वाढीचं जे टार्गेट जे ठेवलं होतं ना या पंचवार्षिक योजनेसाठी हे लक्षात ठेवा हे टार्गेट एट पर्सेंटचं होतं आठ टक्क्याचं टार्गेट होतं पण हे टार्गेट अचीव्ह झालं का नाही हे आपण कधी आपण हे केलं असतो मूल्यमापन जर केलं असतं ज्या वेळेस पुढची पंचवर्ष योजना चालू झाली असती आकडेवारी आपल्या समोर ती काय झाली असती त्या ठिकाणी आली असती पण टार्गेट मात्र हे का असेल या ठिकाणी तर एट पर्सेंट ठेवलं होतं अकराव्या पंचवर्ष योजनेसाठी नाईन पर्सेंट टार्गेट होतं एट पॉईंट टू पर्सेंट काय झालेलं होतं अचीव्ह झालेलं होतं पण बाराव्यासाठी मात्र आठ टक्केवर टार्गेट होतं पण हे जी क्षेत्र आहेत महत्वाची सामाजिक सेवा ऊर्जा क्षेत्र कृषी क्षेत्र आणि वाहतूक क्षेत्र तर सर्वात जास्त जो खर्च असेल एकूण खर्चाच्या मग अकरावी असो किंवा बारावी पंचवर्ष योजना असो यामध्ये सामाजिक सेवेला जास्तीत जास्त काय केलेलं असेल वेटेज दिलेलं असेल म्हणजे सुद्धा सामाजिक सेवेला चौतीस पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के ऊर्जा क्षेत्र अठरा पॉईंट पंच्याहत्तर टक्के कृषी क्षेत्र सतरा पॉईंट पंचवीस टक्के तर वाहतूक क्षेत्र पंधरा पॉईंट सात टक्के एवढं काय केलेलं असेल त्या ठिकाणी एकूण खर्चापैकी एवढा खर्च या क्षेत्रावरती केला जाईल असं सांगितलं गेलेलं होतं म्हणजे पंचवार्षिक योजना हा महत्वाचा टॉपिक ज्याच्यावरती आपल्याला परीक्षेत प्रश्न विचारला हो जातो त्या महत्वाच्या पंचवार्षिक योजना आपण काय केलेल्या आहेत पाहिलेल्या आहेत मग त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जो एक प्रश्न विचारला जातो एक तुम्हाला मी ट्रिक्स सांगतो ती ट्रिक्स लक्षात ठेवा कारण किंमतवाढीच्या बाबतीमध्ये जर प्रश्न विचारला गेला किंमतवाढीच्या कारणांवरती तर किंमतवाढीच्या बाबतीमध्ये जर आपल्याला डिमांडजन्य म्हणजे मागणीजन्य घटक किंवा पुरवठाजन्य घटक सप्लाय किंवा डिमांड यापैकी दोन्हीपैकी एक कोणता जरी माहीत असेल ना तर आपला परीक्षेमधला प्रश्न तो काय होतो क्लिअरच होऊन जातो मग आपण बघूयात की सगळ्यात महत्वाचं मार्केटमधली जी प्राईज आहे ही प्राईज वाढण्याची कारणीभूत कुठली गोष्ट असते हो। जर मार्केटमध्ये डिमांड मोठ्या प्रमाणामध्ये जर वाढत गेली शॉर्ट टर्ममध्ये डिमांड जर वाढली कारण शॉर्ट टर्ममध्ये डिमांड वाढू शकते पण सप्लाय वाढवता येतो का शॉर्ट टर्ममध्ये नाही आहे सप्लायसाठी लाग टर्मचा कालावधी जावा लागतो पण डिमांड मात्र काय करू शकते अल्पावधीमध्ये डिमांड मार्केट ही मार्केटमध्ये मागणी ही वाढू शकते का ज्यावेळेस मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये करन्सी आलेली असते मग ही करन्सी कशा कशाच्या माध्यमातून येते की जेणेकरून या माध्यमातून करन्सी मार्केटमध्ये आल्यानंतर ॲटोमॅटिकली लोकांचा खरेदी करण्याकडे कल हा वाढत जातो मागणी वाढते मार्केटमधल्या प्राईस हाय लेव्हलला जातात म्हणजे आपल्याला माहित आहे की मार्केटची जी प्राईज आहे ही प्राईज कशावरती डिपेंड असते तर डिमांड आणि सप्लाय याच्यावरती डिपेंड असते हे तुमची डिमांड असेल हा सप्लाय असेल ही प्राईज असेल लक्षात ठेवा डिमांड जेवढी आहे तेवढा सप्लाय जर असेल तर प्राईज काय करणार आहे सेम राहणार आहे प्राईजवर काय परिणाम होणार आहे का अजिबात नाही आहे मग पण जर का डिमांड जास्त असेल सप्लाय कमी असेल तर प्राईज काय होईल ॲटोमॅटिकली वाढलेली असेल बरोबर आहे जर सप्लाय वाढलेला आहे डिमांड कमी आहे तर प्राईससुद्धा काय असेल त्या ठिकाणी ती कमी झालेली असेल आणि कधी असतं स डिमांड कधी कमी होते मार्केटमध्ये पैसा नसेल तर म्हणजे मंदी असेल तर आठ नोव्हेंबर दोन हजार सोळाच्या नंतरची कंडिशन आणि आठ नोव्हेंबर दोन हजार सोळाच्या अगोदरची कंडिशन काय तर डिमांड असेल मॅक्झिमम कारण करन्सी होती पण आठ नोव्हेंबर दोन हजार सोळाच्या नंतर मात्र करन्सीचं प्रमाण काय होत गेलं कमी होत गेलं तर ते घटक लक्षात ठेवा घटक कुठले कुठले असतील लक्षात ठेवा तर हे मागणी वाढवण्यासाठी कारणीभूत असणारे जेणेकरून मार्केटमध्ये काय करतोय तर पैसा हा आणला जातोय याच्या माध्यमातून येतोय तर कुठले घटक ज्याच्यामध्ये एक असेल अंतर्गत कर्जाची परतफेड शासकीय खर्चामध्ये होणारी वाढ स्वस्त पैशाचं धोरण लोकसंख्येतील वाढ निर्यात वाढ तुटीचा चलन भरणा आणि खाजगी खर्चात वाढ हे जे घटक आहेत ना जर अंतर्गत कर्जाची परतफेड केली ऑटोमॅटिकली के पैसा वाढेल शासकीय खर्चामध्ये वाढ झाली म्हणजे वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून सरकारने मोठ्या प्रमाणामध्ये जर बजेटची तरतूद केली पैशाची तरतूद जर केली ॲटिमेटिकली के तो पैसा मार्केटमध्ये येणार आहे स्वस्त पैशाचं धोरण म्हणजे बँकांनी कर्ज जर जा स्वस्त केली तर पब्लिक काय करेल मोठ्या प्रमाणात कर्ज त्या ठिकाणी काय करेल ते घेईल मार्केटमधला पैसा वाढेल लोकसंख्येत वाढ लोकसंख्या वाढत गेली ॲटिमेटेड डिमांड काय होणार आहे वाढणारच आहे त्यानंतर निर्यातीमध्ये मोठ्या प्रमाणात जर वाढ झालेली असेल परके गंगाजळ येते पैसा वाढतो मार्केटमधला तुटीचा चलन भरणा मॅक्झिमम तूट जर दाखवलेला असेल पैसा जर त्या तेवढा निर्माण केलेला असेल तर ते तेवढा पैसा मार्केटमध्ये येत असतो त्यानंतर खाजगी खर्चात वाढ लक्झरीस लाईफ सर्वांनाच पाहिजे असते खाजगी खर्चात ज्यावेळेस वाढ होते डिमांड ॲटोमॅटिकली वाढते सप्लाय लवकरात लवकर वाढलेला नसतो प्राईस वाढत जाते त्यानंतर अजून एक कारणीभूत आहे तो म्हणजे काळा पैसा ब्लॅक मनी ज्याला आम्ही म्हणतो तर जो पैसा मार्केटमध्ये पॅरल इकॉनॉमी म्हणून काम करतो एक समांतर अर्थव्यवस्था म्हणून तो काय करतो त्या ठिकाणी काम करतो तर हा पैसा जर काळा पैसा म्हणजे त्याचा कलर वगैरे वेगळा नाही तर हा टॅक्स चुकवून ठेवलेला पैसा असतो हा पैसा जर मार्केटमध्ये आला तर किमतीवरती काय करू शकतो परिणाम करू शकतो म्हणजे मार्केटमधले किंमत वाढवण्यासाठी कारणीभूत असणारे घटक जर आम्ही म्हणले तर ते घटक कोणकोणते आहेत अंतर्गत कर्जाची परतफेड शासकीय खर्चातील वाढ स्वस्त पैशाचं धोरण लोकसंख्येतील वाढ निर्यात वाढ त्रुटीचा चलन भरणा खाजगी खर्चातील वाढ आणि काळा पैसा हे काय असतील कारणीभूत असतील हे किंमत वाढीशी हे घटक व्यवस्थित लक्षात ठेवा प्रश्न क्लिअर होईल त्यानंतर तुम्हाला अजून एका टॉपिक वरती प्रश्न विचारला जाईल तो म्हणजे बजेटवरती सार्वजनिक वित्त पब्लिक फायनान्सच्या टॉपिक वरती तिथे एक लक्षात ठेवा बजेट म्हणजे काय वार्षिक वित्तीय विवरणपत्र डायरेक्ट एमपीसीने विचारले बजेट म्हणजे काय आणि ऑप्शन मध्ये दिलेलं आहे वार्षिक वित्तीय विवरणपत्र ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे काय असेल बजेट असेल मग बजेट तयार करण्यासाठी किती वर्षाचा विचार केला जातो तर बजेट तयार करण्यासाठी तीन वर्षाचा विचार केला जातो म्हणजे पाठीमागचं वर्ष सध्याचं आणि पुढचं म्हणजे पास्ट प्रेझेंट आणि फ्युचर या तिन्हीचा विचार करून काय केलं जातं बजेट हे निर्माण केलं जातं मग केंद्र सरकारचं बजेट हे कोणत्या कलमानुसार सादर केलं जातं एकशे बारानुसार नुसार केंद्राचा अर्थसंकल्प सादर केला जातो तर राज्याचा अर्थसंकल्प हा दोनशे दोन नुसार दोन्ही कलम व्यवस्थित लक्षात ठेवा परीक्षेत विचारलं गेलेलं आहे केंद्र आणि राज्य हे केंद्राच्या अर्थसंकल्पाचं असेल हे राज्याच्या अर्थसंकल्पाचं असणारं कलम असेल आणि अर्थसंकल्प कशाला आपण म्हणतो बजेट म्हणजे काय असतं तर वार्षिक वित्तीय विवरण पत्र ज्याला आम्ही म्हणतो जे चांबड्याच्या पिशीमधून त्या ठिकाणी अर्थमंत्री काय करतात सभा सभागृहामध्ये राष्ट्रपतींचं अभिभाषण झाल्यानंतर सादर करतात मग या बजेटच्या बाबतीमध्ये पण या सरकारचं ज्यावेळेस बजेट सादर केलं जातं वर्षाचा ज्यावेळेस हा आढावा घेतला जातो मग या बजेटचं पूर्णपणे वर्षामध्ये वेगवेगळ्या योजनेवरती या बजेटमध्ये जी तरतूद केलेली होती रकमेची त्या योजनेवरतीच खर्च झाला का नाही हे पाहण्याचं काम मात्र कोणाकडून -कुण केलं जात असतं तर केंद्र सरकारच्या बजेटचं ऑडिट आणि राज्य शासनाच्या बजेटचं ऑडिट हे दोघांच्याही बजेटचं जे ऑडिट केलं जातं ते कॅग कडून केलं जातं ज्याला आम्ही कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल असं म्हणतो जी व्यक्ती राष्ट्रपती नियुक्त असते हे केंद्राचंही ऑडिट करते आणि राज्याचंही ऑडिट करते तर कॅगनी केंद्राच्या बजेटचं जे ऑडिट केलेलं आहे वर्षाचं ते राष्ट्रपतींना सबमिट करतात रिपोर्ट आणि राज्याचं बजेट जे आहे या बजेटचं जे ऑडिट केलेलं आहे हे, हे राज्यपालला त्या ठिकाणी काय करत असतात आपला रिपोर्ट ते सबमिट करतात म्हणून या पब्लिक फायनान्स याच्यामध्ये या ठिकाणी काय केला जातो कॅगवरती सुद्धा प्रश्न हा विचारला जातो की यांचं केंद्राचं आणि राज्याचं मराठीमध्ये ऑडिटला अंकेशन असं म्हणलं जातं वर्ड लक्षात ठेवा प्रश्न त्याच्यावरती विचारला आहे की केंद्र सरकारचं अंकेशन सा करण्याचं काम कोण करतं अंकेशन म्हणजेच ऑडिट करण्याचं काम कोण करतं तर कॅगकडून ते केलं जातं राज्यात सुद्धा कॅबकडूनच त्या ठिकाणी काय केलं जातं केलं जातं तरी पब्लिक फायनान्समध्ये असणारं हे महत्वाचं जे कन्सेप्ट तुम्हाला मी सांगितली त्यासोबतच वाढीव अनुदानाच्या मागण्या असतील पूरक अनुदानाच्या मागण्या असतील याच्यामध्ये आकस्मिक निधी असेल याच्यामध्ये जेंडर बजेट असेल जेंडर बजेट म्हणजे असं वेगळं काही नाही हो फक्त आहे याच बजेटमध्ये महिलांसाठी केलेली एक वेगळी तरतूद असते निधीची त्याला जेंडर बजेट असं म्हणलं जातं आज आपण म्हणतो आपल्या अर्थसंकल्पासोबतच रेल्वेचा अर्थसंकल्प पण सादर केला जात होता पण रेल्वेचा अर्थसंकल्प हा शपरेट मांडण्याचं बंद केलं आणि अरुण जेटलींच्या कालावधीपासून रेल्वेचा अर्थसंकल्प याच सर्वसाधारण अर्थसंकल्पामध्ये समाविष्ट काय केला गेला त्या ठिकाणी तो केला गेला आणि ती प्रथा मोडीत काढली जी रेल्वे अर्थसंकल्प शपरेट मांडण्याची प्रथा होती ती प्रथा मात्र त्या ठिकाणी का असेल मोडीत कालेलं असेल मग या पब्लिक फायनान्समध्ये हा जर विचारला तर या कन्सेप्टवरतीच विचारली तर क्वेश्चन तो त्याच्यानंतर या इकॉनॉमिक्समध्ये तुम्हाला अजून ज्या आंतरराष्ट्रीय संस्था आहेत ज्या संघटना आहे ज्याच्यामध्ये आय एम एफ लक्षात ठेवा आय एम एफ इंटरनॅशनल मॉनिटरी फंड हिच्यावरती प्रश्न विचारला जाईल कारण आय एम एफ ही फक्त तिच्या सदस्य राष्ट्रांनाच कर्ज उपलब्ध करून देते आणि ते पण दीर्घकालीनसाठी नाही अल्पकालीनसाठी वॉशिंग्टन डी सीच्या ठिकाणी तिचं काय आहे मुख्यालय आहे इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं जी अल्पकालीन आर्थिक तुमचे संकट आलेलं असतं ते दूर करण्यासाठी यांच्याकडून कर्ज उपलब्ध करून द्याचं ज्याच्यामध्ये तुम्हाला विचार जाईल मग आय एम एफ असेल वर्ल्ड बँक असेल वर्ल्ड बँक मात्र दीर्घकालीन स्वरूपाचं कर्ज उपलब्ध करून देते जे विकासासाठी काय केलं जातं तो पैसा हा वापरला जातो मग आय एम एफ वर्ल्ड बँक त्यासोबतच डब्ल्यू टी ओ वरती सुद्धा प्रश्न आपल्याला पडू शकतो डब्ल्यू टी ओ म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन पण डब्ल्यू टी ओच्या अगोदर काय होतं गॅट होतं नाईनटीन फोर्टी एट एकोणीसशे अठ्ठेचाळीसचं गॅट जनरल अॅग्रीमेंट ऑन ट्रेड अँड टॅरिफ ज्याला म्हणलं जात होतं व्यापाराच्या बाबतीमध्ये एक करार होता पण या गॅटचं रूपांतर मात्र काय केलं होतं मोरोकोच्या ठिकाणी बैठक भरली आणि एक जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णवला गॅटचं रूपांतर हे डब्ल्यू टी ओमध्ये केलं होतं ज्या डब्ल्यू टी ओचं मुख्यालय जिनिवाच्या ठिकाणी असेल आणि ही डब्ल्यू टी ओ आंतरराष्ट्रीय व्यापारावरती नियंत्रण ठेवून असते त्याचं नियमन करण्याचं काम ही डब्ल्यू टी ओच करते म्हणजे डब्ल्यू टी ओ आय एम एफ वर्ल्ड बँक आय व्ही आर डी त्यासोबतच ब्रिक्स विचारले जाईल याच्यामध्येच ब्राझील रशिया इंडिया चायना आणि साऊथ आफ्रिका यांच्यासाठी असणारी ही ब्रिक संघटना इथं क्वेश्चन असेल म्हणजे या ज्या काही महत्वाच्या आहेत यांच्यावर त्यांच्या सोबतच पुन्हा अजून एक तुम्हाला जर आपण या इकॉनॉमिक्समध्ये जर म्हणलं तर ते म्हणजे जे काही निर्देशांक आहेत निर्देशांक निर्देशांकसुद्धा जे करंटमध्ये आपण बघणार आहोत निर्देशांक कुठले आहेत आणि याच्याशी अटॅच असणाऱ्या ज्या करंट घडामोडी कुठल्या आहेत त्या करंट घडामोडीसुद्धा करंट अफेअरच्या लेक्चरमध्ये आपण काय करूयात आर्थिक घडामोडीच्या माध्यमातून तेही आपण तिथं रिव्हिजन करू जेणेकरून जा जो हा सब्जेक्ट सात ते आठ मार्काला तुम्हाला परीक्षेत विचारला जातोय या सब्जेक्टवरचे आपले मार्क गेलेले पाहिजे अत्यंत महत्त्वाचा असणारा हा काय आहे तर इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट आहे आणि याच्यावरती मात्र मॅक्झिमम क्वेश्चन विचारतं त्यासोबतच आपल्या व्यापाराची जी दिशा आहे त्यातल्या त्यात आपल्या व्यापारामध्ये जिथं टॉपच्या असणाऱ्या निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तू आयात केल्या जाणाऱ्या वस्तू आपल्याला माहित आहे निर्यातीमध्ये काय असेल हो अभियांत्रिकी सेवा वगैरे असतील आयातीमध्ये काय असेल क्रूड ऑइल असेल हो कच्चं तेल आम्ही सगळ्यात जास्त काय करतो आयात करतो क्रूड ऑइल त्याच्यावरती प्रोसेस करतो आणि पुन्हा ते एक्सपोर्ट करतो पण आमच्याकडं वस्तू आणि व्या सेवा ह्या दोन्हींचा जो व्यापार आहे पण आमच्याकडे असं म्हणलं जातं की व्यापाराच्या बाबतीत आमच्याकडे वस्तू व्यापाराच्या बाबतीत तूट आढळून येते पण ती तूट आम्ही दाखवत नाही ती तूट आम्ही कशाच्या माध्यमातून भरून काढतो जो आमचा सर्व्हिसेसचा ट्रेड जो आहे आमचे सर्वात जास्त निर्यात सर्व्हिसेस जे आहे याच्या माध्यमातून आम्ही मात्र काय केलेलं असतं त्या ठिकाणी ही तूट मात्र आम्ही भरून काढतो म्हणून आम्ही या वस्तूच्या व्यापाराच्या बाबतीत तूट दाखवत नाही ती सेवाच्या व्यापाराच्या माध्यमातून आम्ही काय केलेली असते तर ती तूट भरून काढतो म्हणजे ह्या ज्या काही महत्त्वाच्या महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत कारण कारण जास्तीत जास्त एम पी एस सी या सब्जेक्टलाच फोकस करतं आहे त्यामुळे पहिल्यांदा आपण काय केलेलं आहे इकॉनॉमिक्समधले जे महत्त्वाचे महत्त्वाचे जे टॉपिक्स होते ज्याच्यावरती फोकस केला जाईल ज्याच्यावरती क्वेश्चन विचारले जातील ते आपण काय केलेले आहेत पाहिलेले आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा जर तुम्ही आमचे चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि मिळवा परीक्षांचे अपडेट्स मोफत स्टडी मटेरियल आणि व्हिडिओ लेक्चर्स धन्यवाद